सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे आजची जातीव्यवस्था आणि वर्गलढा या विषयावरचे चर्चासत्र. या चर्चासत्रात प्रश्न विचारले आहेत मोहन मूलनिवासी माला, प्रल्हाद, सत्यनारायण, राजीव मोहिते, जल साया, धनंजय कानुगुडे, प्रियांका तुपे, यशवंत कमल, नीलेश खानविलकर, श्रीधर पवार, संजय सोनावणे, विलास बसवंते, चिराग दिघे, सोनाली शिंदे, वैभव छाया, अजिंक्य चंदन शिवे आणि अलका गाडे. ऐका तर चर्चा आणि प्रश्न उत्तर. जो वैदिक संस्थाएं थी, वैदिक जो पद्धति थी, वैदिक समाज था, उससे जो ट्रांजिशन हुआ और बाद में बौद्ध धर्म आया, इसका मतलब कारण क्या है, इसमें रखने की कोशिश हुई. मैं जहाँ तक समझता हूँ कि वैदिक समाज उसके जो भौतिक आधार अलग थे, क्योंकि पशुपालन उस समय मुख्य रूप से जीवन उस पर आधारित था और खेती जो है एग्रीकल्चर वो आ गई थी, फिर फुल फ्लैज तरीके से नहीं थी. जैसे ही खेती का आगमन हुआ और उसके साथ हम देखते हैं कि बौद्ध ही नहीं, बौद्ध से भी पहले उनके समकालीन बहुत सारे विचारक उस समय आए. इसका मैं कारण समझता हूँ कि जीवन पद्धति जो थी वो बहुत तेजी से बदल रही थी. वैदिक पीरियड में क्योंकि पशुओं को मानना ही होता था, खाने पीने के लिए खेती नहीं था, इंसान को जिंदा रहना है, समाज को जिंदा रहना है, इसलिए वहाँ पर जरूरी था उसमें गाय भैंस जो भी है उसमें गाय भी मतलब सबसे पहले होती थी. लेकिन जैसे खेती का आगमन हुआ और राज्य सत्ताएं जन्म ली, जैसे उन्होंने बोला 16 जो जनपद जो राज सत्ताएं आई उनका आधार ज्यादातर खेती था, तो उसके लिए खेती में पशु लगता है, बैल लगेगा, गाय लगेगी और साथ साथ में जो पशुओं को भी पालने का धन. मेरा यह कि इसमें जो जीवन पद्धति आर उसका आज से संबंध है. आज जो जिस तरह का बीजेपी आरएसएस कर रहे हैं कि वैदिक जमाने में ये सब था, आज क्यों नहीं है, तो इसीलिए मतलब हिंसा के सिद्धांत को छोड़ करके अहिंसा का सिद्धांत को लेना बहुत जरूरी था, ये समाज की प्रगति के लिए था. नमस्कार, माझे नाव प्रल्हाद माने. आतापर्यंत झालेली जी चर्चा होती ती अतिशय उत्कृष्ट झाली. एक वेगळ्याच पातळीवरती आपण जात होतो. काही वेळेला मला स्वतःला असा प्रश्न पडतो की ह्या जगामध्ये फक्त दोनच जाती आहेत, स्त्री जात आणि पुरुष जात, एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. हे असं असताना केवळ कोणाच्या तरी डोक्यातून किंवा कोणाचा तरी आपलं वर्चस्व गाठण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी किंवा कोणीतरी आपल्या अंकित राहावं म्हणून आपला एखादा पंत तयार केला किंवा आपला एखादा धर्म किंवा आपली एक विचारधारा मांडली आणि त्याच्या मागे मग सगळेजण जायला लागले. मूळ धर्म आपण विसरत चाललो आहे. मानव धर्म एकच आहे, जाती फक्त दोनच आहेत. ह्याचं बेसिक जर प्रत्येकाने जर का मनात ठरवलं तर मला वाटतं जात नाही ती जात असं म्हणण्याच्या ऐवजी ह्या जगात जातच अस्तित्वात नाही असं म्हणण्याची वेळ येईल. धन्यवाद. नमस्कार मॅडम. कार्यक्रम काय सगळं ऐकलं नाही पण मी काही ऐकलं त्याबद्दल बोलतो. माझा प्रश्न असा आहे की मी रुईया कॉलेजचा आहे. जात विरहित आणि वर्णविरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आजच्या पदवी शिक्षणामध्ये असं शिक्षण देता येईल का आणि मानवतेचा धर्म आणि ती दृष्टी निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये काय करता येईल? मुळातच जात किंवा धर्माबद्दल बोलत असताना व्यक्तीला जातीभेदाचं समर्थन करतो अशा पद्धतीने त्याचा विचार केला जातो, पण त्याबद्दल न बोलणंच जात संपेल का? ती मानसिकता काय आजच्या एज्युकेशन मध्ये संपेल का? कॉम्रेड पाटणकर से कुछ क्लेरिफिकेशन, क्योंकि कई बार मराठी का कम्युनिकेशन गैप भी हो सकता है. जो उन्होंने कहा है वो मुझे समझ में आया, उसी पे आधारित मैं सवाल रख रहा हूँ. अगर उसमें कुछ गड़बड़ है तो वो बता सकते हैं. उन्होंने एक मतलब अपनी थ्योरी जो दी है कास्ट मोड ऑफ प्रोडक्शन टाइप की, कि दलित जातियां जो है वो नीचे के काम करती है, सफाई काम, मिडिल कास्ट जो है वो कुछ अलग काम करती है, और जो फाइनली जो ब्राह्मण और बनिया जिनको बोल सकते हैं वो सारा सरप्लस एप्रोप्रिएट करते हैं. यही बोला आपने. अगर यही बोला तो मेरा सवाल ये है कि आज भारत का मजदूर वर्ग जो है जिसको लेबर क्लास बोल सकते हैं वो अराउंड 60 करोड़ है और उसमें से 20 करोड़ अराउंड दलित्स हैं, बाकी 40% जो है उसमें मिडिल कास्ट भी आती है उसमें. और सीधी सी बात है, कोई भी जो एप्रोप्रिएशन होता है वो तो कैपिटलिस्ट एप्रोप्रिएशन ही हो सकता है. उसको आप उसमें किसी फॉरेन स्पेसिफिक का अगर यूज हो रहा है, कास्ट का यूज हो रहा है, रेस का यूज हो रहा है, जेंडर का यूज हो रहा है, विमेन लेबर्स को कम पे मिलता है, तो उसको आप मोड ऑफ प्रोडक्शन या उस एप्रोप्रिएशन को उस तरीके से डिफाइन नहीं कर सकते. अभी दलित पूंजीपति भी हो रहे हैं. चंद्रभान प्रसाद जो है दलित पूंजीपतियों के बहुत समर्थक हैं और अभी उनको एक घर भी गिफ्ट में मिल गया है, एक बड़े दलित पूंजीपति ने जो बाकी लेबर से
अप्रोप्रिएट करके उनको घर दिया है, तो इन चीजों को आप मतलब कैसे डिफाइन करते हैं कि जो अप्रोप्रिएशन है वो कैसे मतलब कास्ट से? ये जरूर है कि नीचे की जो जातियां हैं उनके हिस्से में कोई स्पेसिफिक काम ही आ रहा है, बट अप्रोप्रिएशन तो कैपिटलिस्ट ही हो। माय स्पेसिफिक क्वेश्चन इज टू मैडम गेल, इन एवरी सोसाइटी एट एवरी पॉइंट ऑफ टाइम ड्यूरिंग देयर एवोल्यूशन देयर आर थ्री क्लासेस बेसिकली, प्रीस्टली क्लास, नोबल एंड द कॉमनर, एवरीवेयर दे आर देयर। सो व्हाई इज इट इन इंडिया दिस कंपार्टमेंटलाइजेशन वाज देयर एंड इट रिमेंड इन इंडिया, व्हाई इन अब्रॉड इन वेस्टर्न कंट्रीज दिस टाइप ऑफ कंपार्टमेंटलाइजेशन दे डिडंट टेक एडवांटेजेस दोस क्लास एट दैट पीरियड ऑफ टाइम। धनंजय, माझा प्रश्न असा आहे की चळवळीत काम करण्यासाठी जे कार्यकर्ते आपल्याकडे असावे लागतात किंवा निर्माण व्हावे लागतात, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही ग्रंथ प्रामाण्य किंवा बाबा वाक्य हे जे काही सुरू आहे त्यात काहीही बदल न करता जे फॅसिझम साठी एक रॉ मटेरियल, आपण जनरल जो मास तयार होतो, जो फॅसिझमचा फॉलोअर होतो, जो दाबलेला असतो, तो दुसऱ्यावर अत्याचार करण्यासाठी लवकर तयार होतो, हे जे रॉ मटेरियल तयार होणारे ज्या फॅक्टरीज आहेत आपल्या शिक्षण व्यवस्था जी आहे तिच्यात तिला काही पर्याय दिल्याशिवाय आपण हे उद्दिष्ट गाठण्याकडे जाऊ शकणार आहोत का? वो जो सत्यनारायण जी ने सवाल पूछा है का जवाब मैं बोलते वक्त दिया है। दो चीजें अलग है, मोड ऑफ एक्सप्रोप्रिएशन एंड जिसको गति नियम हम बोल रहे हैं, ये दो अलग बातें हैं। तो इसमें है कि मैंने यही कहा जो मोड ऑफ अप्रोप्रिएशन है यानी कि सरप्लस एयर सरप्लस वैल्यू अप्रोप्रिएट करने की जो प्रक्रिया है ये प्रक्रिया पूंजीवादी प्रक्रिया ही है और पूंजीवाद ही पूरे तरीके से हावी हो गया है। लेकिन जो लॉज ऑफ मोशन ऑफ मेंटेनिंग द सिस्टम मेंटेनिंग द मोड ऑफ प्रोडक्शन डजंट ओनली इन्क्लूड, तर मी असं म्हटले नाही की आताचं जे शोषण आहे वर्कर निर्मितीची प्रक्रिया ही जाती व्यवस्थेच्या पूर्वीच्या पद्धतीने होते असं मी म्हटलं नाही पहिली गोष्ट, तेव्हा तसं ते चुकीचं ऐकलं असेल तुम्ही मला माहित। मी गतिनियमांच्या विषयी बोलत होतो आणि आता कसा प्रश्न आहे की इतिहासामध्ये एक काहीतरी फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला बघायला पाहिजे, ह्याच्यावर काही आपण कोणी विश्वास ठेवावा आणि त्या तऱ्हेनं पुतीवादी पद्धतीनं बघावं असं मला वाटत नाही। म्हणजे असं असूच शकत नाही, असं कसं काय असेल की एका बाजूला शोषणाचं वरकडाची प्रक्रिया मात्र भांडवली आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रेडेड इनइक्वेलिटी जी प्रोसेस आहे ती मात्र जाती व्यवस्थेची आहे, हे यूज करणं नाही, यातून जाती व्यवस्था पुनर्निर्मित होते, इट इज रिक्रिएटेड। किंवा असं जर असतं यूज करण्याचा अर्थ काय की हे खुरपं आहे, हे खुरपं जे आहे ते खुरपं माणूस मारायला सुद्धा उपयोग येतं। म्हणजे तुम्ही असं म्हणताय की खुरपं हे शेतीला भांगलण्यासाठी असलेली गोष्ट आहे आणि ती माणूस मारायला वापरली असं हे नाही, तिथं वापरलं म्हणू शकतो तुम्ही, इथं वापरलेलं नाही, ते स्वतःचा गतिनियम होता आणि आहे। जाती व्यवस्थेचा हा जुनाही गतिनियम होता आजही आहे, म्हणजे कोणता तर सगळ्यात गहाण काम करणारे सगळ्यात तळचे जात म्हणून, वर्ग म्हणून नव्हे, जात म्हणून सगळ्या भांडवलशाहीचा हा नियम आहे काय की सफाई कामगार फक्त मारमांग असले पाहिजेत? तुम्ही भांडवलशाहीची थिओरिटिकल भाषा करत असाल तर मी असं विचारणार कुठल्या भांडवलशाहीमध्ये असं चालू शकतं? भांडवलशाहीमध्ये लेबर इज फ्री, इट इज अ लेबर मार्केट, कोणीही लेबर त्याला जात बघितली जाणार नाही काय नाही, इज अ लेबर पॉवर अँड लेबर पॉवर इज हायर, लेबर पॉवर विकत घेतली जाते मार्केटमध्ये, पण तसं नाही आहे, ती लेबर पॉवर माझी चालत नाही, मला तिथं मी जर मराठा असेल मी जर बामण असेल तर मी तिथं लेबर पॉवर विकणारच नाही आणि तिथं विकत घेणाऱ्याला सुद्धा मी नको आहे। तर पूर्वी सगळ्यात गाण गर्म करणाऱ्या ज्या जातीतले लोक होते त्या जातीतल्या लोकांचं हे सगळं आहे। कागद काच पत्रा जमा करणाऱ्यांच्या मध्ये दुष्काळी भागात सगळं पूर्ण उद्ध्वस्त झालेले लोक, मी तुम्हाला असं सांगतो की मेले तरी हे काम करणार नाहीत असे या बाकी जातीतले लोक आहेत, मेले तरी नाही, उपाशी मरणार परंतु नाही करणार। मला असं म्हणायचं आहे की जाती व्यवस्थेचं पुनर्निर्माण करणारे जे गतिनियम आहेत त्या गतिनियमातला हा जो गतिनियम आहे आणि पुन्हा ग्रेडेड इनइक्वेलिटीचा गतिनियम आहे जात म्हणून वर्ग म्हणून नव्हे, तो गतिनियम आजही लागू होतो जरी वरकड मूल्याची प्रक्रिया वरकड साठवण्याची प्रक्रिया ही भांडवली पद्धतीनं होते तरी। मग जो गतिनियम पूर्वी जात टिकवत होता तोच गतिनियम आज जर जात टिकवत असेल तर जातीय उत्पादन पद्धती आजही बरकरार आहे असं त्याचा अर्थ होतो। जात मोडणार कशी? तो गतिनियम तुम्हाला तोडायला पाहिजे। तो गतिनियम कसा तोडणार त्याचा विचार तुम्ही करा। तुम्ही मला असं सांगा की तो गतिनियम तुम्ही तोडणार कसा आहे? तुम्ही समजा घटकाभर असं धरू की तुमचा माझा वाद मिटत नाही आता आणि तुम्ही ते वापरलंच आहे असं म्हणताय, तुमची थिअरीज बरोबर आहे असं तुमचं म्हणणं असेल, तर मी तुम्हाला असं म्हणतो की हे वापरणं कसं बंद करणार आहात तुम्ही? त्यासाठी तुम्हाला जातीचाच गतिनियम तोडावा लागेल।
जातीचा गतिनियम न तोडता तुम्ही ही जी जातीय पद्धतीनं विभागणी झालेली आहे ती भांडवलदारांच्या मध्ये तुम्हाला मग पूर्वी आहे. चंद्रगुप्त कोण होता यांनी सांगितलं ना, समुद्रगुप्त कोण होता, गुप्त हे मौर्य जाऊ द्या, गुप्त समुद्रगुप्त कोण होता, तो त्याची बायको कोण होती, बघा त्याचे सील्स वगैरे सगळे कोसंबी वाचा जरा. हे सगळे जे होते ते ब्राह्मण म्हणतात ते खरंच आहे, ब्राह्मण्यवादी ब्राह्मण म्हणतात ते खरं आहे की नंदांतम क्षत्रियंत हे खरं आहे. नंदगाराण्याच्या अंतानंतर क्षत्रिय संपले किंवा मग ते परशुरामाने मारले त्यानंतर संपले काही म्हणा त्यांचं, परंतु ही सगळी माणसं आणि तुम्हाला किती उदाहरणं किती शेकडो उदाहरणं सापडतील की तुम्हाला वरच्या जातींच्या मध्ये असे अपवाद म्हणून राजे व्हायला लायक नसलेले क्षत्रिय नसलेले लोक झाले. मग तुम्ही जर ते टिकीचं उदाहरण देणार असाल तर टिकीचं टक्केवारी काय सांगा मला तुम्ही, पॉईंट नॉट 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 किती पर्सेंट आहे, आज डिकीची अवस्था काय सांगा. इथं जर ते असते हजर तर मी त्याला तुम्हाला सांगितलं असतं दे आर इन शॅम्बल्स, ते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे सगळं. म्हणजे प्रश्न असा आहे की मग तुम्ही असं म्हणू शकता ना की रामदास आठवले मंत्री झाला की सगळे दलित मंत्री झाले, असं काय होतं काय. हे मला काय म्हणायचं आहे की अपवाद हे सर्व काळांच्या मध्ये होते, भांडवलशाहीच्या उदयाच्या आधी सुद्धा होते. तो प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यावर जरा विचार केला पाहिजे की गतिनियम आपण शोधलेत का, जातीव्यवस्थेचे गतिनियम शोधलेत का, जातीव्यवस्था संपवली पाहिजे कशी संपवणार आहे, त्याचा जातीव्यवस्थेचा जीव कशात आहे तुम्ही शोधलं नाही तर माझं चुकीचं आहे. जरा तुम्ही विचार केलाय का, कोणत्या थिअरीने विचार केलाय. माझा असा क्लेम आहे की भारतामध्ये कोणीही सद्य परिस्थितीतल्या जातीव्यवस्थेने बोलायला तयार नाही आहे. नॉट ए सिंगल थेरोटेशन हॅज टॉक्ड अबाउट इट. कुठला वर्ण काढला तुम्ही, तो कधी वर्ण होता, आता कुठे वर्ण, आम्हाला वर्ण ही आयडियोलॉजीचा भाग आहे. कुठला वर्ण काढला, चार वर्ण कुठल्या भागात कधी होते तुम्ही दाखवू शकता काय पुरवणीशी मला, हे हा विषय नाही आजचा. पण माझा मुख्य मुद्दा तुमच्या प्रश्नाचा जो रोख आहे त्याला माझं उत्तर असं आहे की माझं सगळं चुकीचं आहे. समजा मी फुले शाहू आंबेडकर मार्क्सवादी आहे, तुम्ही नुसते मार्क्सवादी आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय असं मी समजतो. तुमचं उत्तर काय आहे आणि तुम्ही जातीव्यवस्था संपवायचा कार्यक्रम काय दिलाय हे तुम्ही मांडायला पाहिजे. आज नसलं मांडलं पुन्हा मांडा, प्रश्न तो नाही आहे. पण जातीव्यवस्था निर्माण कशी झालीचा संबंध मी आणलेला नाही, मी एका विशिष्ट विषयावर बोललेला आहे. ते नसेल तर तुम्ही ते नाही हे तरी दाखवलं पाहिजे. मी वस्तुस्थिती मांडलेली आहे, तुमची काउंटर वस्तुस्थिती. तुम्हाला ही वस्तुस्थिती दिसत नाही भ्रामक वाटते तर तुम्हाला भ्रामक नसलेली वस्तुस्थिती मांडावी लागेल. परंतु असं नाही म्हणता येणार की ही सगळी भांडवलशाहीच आहे, जातीव्यवस्था नुसती आहे आपली ती अशीच घालवली जाऊ शकते असं आहे का नाही हे शोधावं लागेल, याचा गंभीर विचार करावा लागेल. शिक्षणाचा एक प्रश्न आहे म्हणजे मी पहिल्यांदा असं म्हणेन, म्हणजे तुमचा दोघांचाही प्रश्न तिथे जोडलेला आहे, तर मला असं म्हणायचं आहे की शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न अगदी रास्त आहे. पण आम्ही असा प्रयत्न केला म्हणजे आता आम्ही म्हातारे झालेले दोघ जण माणसं आहोत, तर याच्यामध्ये आम्ही पूर्वी घेऊ शिक्षणाचं हे ते हे शिक्षण वाईट आहे अमुक आहे, सगळ्या शिक्षकांना दहाव्या शिक्षकांना बसवलं हे केलं, हो ठीक आहे. पहिलीचा अभ्यासक्रम आणि तीन पुस्तकं आहेत ही आपली पर्यायी पुस्तकं कशी असावीत, काय जमलेलं नाही आजपर्यंत. मी सांगतो तुम्हाला आजपर्यंत जमलं नाही, तसं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे आणि माणसांनी त्याच्या कामाला अगदी लागायला पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये हा धंदा केला जातोय, नागपूरला हा धंदा केला जातोय. त्यांचे संशोधक आहेत, त्यांचे पुस्तकविक्रेते आहेत, लहान मुलांची पुस्तकं, पौगंडावस्थेतल्या मुलांची पुस्तकं असं सगळं आहे. आपण कुठं पुस्तकं तयार करतो, आमच्या पद्धतीच्या शिक्षणाची पुस्तकं आम्ही केलीत का तयार, नाही केलेली पाहिजे. पण हे जरी असलं तरी सुद्धा अडाणी माणसं क्रांतिकारकाची काही थांबणार नाही. फॅसिझमचा पराभव करायचा ठरवला ना तर ती अशी पुस्तकं वाचण्यात जास्त नसलेली आहेत ना, ती माणसं आपल्या पुस्तकं लिहिण्यासाठी आणि अभ्यासक्रम बदलण्यासाठी थांबणार नाहीत. आपल्याला कधी ते त्यांनी काय केलं समजणार सुद्धा नाही, असं सुद्धा इतिहासात घडलंय आता सुद्धा घडू शकतं. म्हणजे हे करू नये असं नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही दडपडलो आहेत, आम्हाला जमलं नाही, पुढच्या पिढ्यांनी हे केलं पाहिजे. मी विलास बसवंत. सुरुवातीला म्हणजे जेव्हा नरेंद्र दाभोळकरांना पुण्यामध्ये 7:30 उडवलं मारलं गेलं तेव्हा त्याच्या 3 महिने अगोदर म्हणजे आझाद मैदानामध्ये मी एका स्टेजवर होतो नरेंद्र दाभोळकर आणि मी बाजूला मला खुर्ची दिली होती आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये 20 ऑगस्टला त्यांची हत्या करण्यात आली अगदी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना. त्यानंतर पानसर यांची हत्या झाली, पानसर यांच्या हत्यानंतर कलबुर्गींची हत्या झाली आणि आत्ता आम्ही 7 सप्टेंबर 2020 दया पवारांचा पद्मश्री दया पवारांचा स्मृती दिन होता त्या कार्यक्रमात मी होतो, निखिल वागळे होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपरला वाचलं की आता 4th नंबर निखिल वागळेंचा आहे. याच्या अगोदर सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा धमक्या आलेल्या होत्या आणि असा येत आहे. तर सरकार काय करतं की नाही, सरकार काय करायला तयार नाही, कारण सरकारलाही
दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सरकारलाही नागपूरवरून सगळे त्यांना आदेश मिळतात आणि त्या आदेशप्रमाणे ते वागत असतात. तर मला असं वाटतंय की रोक बाय ठोक म्हणायला काय हरकत नाही की हे महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा हे जातीयवादी सरकार आहे. सनातनने ते ज्याला पकडला समीर गायकवाड तो सनातनचा कार्यकर्ता आहे तो, आणि सरकार काही करू शकत नाही. 2 वर्ष होऊन गेली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना, 1 वर्ष होत आला यांना, आता 2-1 महिने झाले, सरकार एकदम चुपचाप आहे, काही करायला तयार नाही. जरी लोकांना माणसांना विचारवंतांना जरी मारलं तरी त्यांचे विचार कोणी मारू शकत नाही. एक मी कवी असल्यामुळे 2 ओळी ऐकवतो मी, की त्यांनी मला जात विचारली, त्यांनी मला जात विचारली, मी म्हणालो माहीत नाही. मग त्यांनी धर्म विचारला, मग त्यांनी धर्म विचारला, मी म्हणालो माहीत नाही. ते म्हणाले आई वडिलांनी काहीच शिकवलं नाही का, ते म्हणाले आई वडिलांनी काहीच शिकवलं नाही का. अरे मी म्हणालो खूप काही शिकवलंय, मी म्हणालो खूप काही शिकवलंय. माणूस की माझी जात आहे आणि माणूस की माझा धर्म आहे, माणूस की माझा धर्म आहे. तर याचा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे आणि शोध लागत नाही का, शोध लागत नाही असं होऊ शकत नाही ना. या संपूर्ण जगामध्ये आपल्या मुंबईचा 2रा नंबर लागतो क्राईममध्ये, हा पहिला अमेरिकेचा लागतो आणि 2रा मुंबईचा लागतो, आणि त्यांना आरोपी मिळत नाहीत, मारणारी व्यक्ती मिळत नाहीत. भारतात जाती व्यवस्था होते हा वस्तुस्थिती आहे, त्याला काय नाकारता येणार नाही, त्यामुळे सगळे झालं. पण बाहेर नव्हते ही पण वस्तुस्थिती आहे. त्या उत्तराचा अर्थ वेगळ्या तऱ्हेने फक्त मी एका वाक्यात सांगतो तुम्हाला. बुद्धांना असं विचारलं की स्वर्ग आहे का, देव आहे का, तर ते म्हणाले की बाबा मी काय या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, मी दुःखमुक्तीचा उपाय काढायला निघालो आणि दुःखमुक्तीचे उपाय मी शोधलेले आहे. दुःखमुक्तीविषयी बोला, त्याच्याविषयी आपण भरपूर चर्चा करू, बाकीच्या विषयी मी सध्या काय बोलायला तयार नाही. याचे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात, परंतु त्यांनी काही आत्मा मानलेला नव्हता, देव मानलेला नव्हता, ही गोष्ट वेगळी. पण त्याच्याविषयी बोलायला सुद्धा ते बोलणार नाही असं म्हणाले, बोलायला मी वेळ घालवणार नाही. मला असं वाटतंय की तेच खरं आहे की तिकडं का नव्हती हे शोधलं पाहिजे, संशोधनाचा विषय जरूर आहे, परंतु जातीव्यवस्था जिथं आहे ती कशी संपवावी याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं, त्याच्या चर्चेवर हे जास्त चांगलं होईल. सर तुम्ही असं म्हणालात की जोपर्यंत जाती अंतापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत जात हे संरक्षणाच्या दृष्टीने एकत्र येण्याचं एक माध्यम राहणार आहे असं तुम्ही म्हणालात. हा असं लोक मानतायत, पण याच्या पलीकडे जाऊन काही पर्याय असणार आहेत का जे एकत्र येण्यासाठी असू शकतात? कारण आत्ता सगळ्याच पातळीवर ते शक्य नाहीये की त्याच्या पलीकडे जाणं, पण जे काही लोक त्याच्या पुढे आलेली आहेत थोडीशी, तर त्यांना पुढे जाण्यासाठी याच्या पलीकडचा काही पर्याय असू शकेल का असं मला विचारायचं. कारण तुम्ही अगदी म्हणाला तसं निवडणुकांपासून ते अगदी गल्लीबोळातले काही निर्णय असतील किंवा आपापसातले निर्णय असतील, तर जात हे एक माध्यम असतं की लगेच आपण त्याच्या पलीकडे काही पर्याय असू शकतील का असं मला विचारायचं. बरं सर, सप्रेम जय भीम. एकूण मला प्रश्न वगैरे तर काय विचारावं हे सुचत नाहीये, पण एक शंका जी आहे, जे निरीक्षण आहे ते जरूर मला इथे मांडावं असं वाटतंय की गेल्या काही दिवसांमध्ये जी राजकीय स्थिती बदललेली आहे त्यामुळे एकूण राजकारणाचा पूर्ण फ्लो हा फक्त धार्मिक अंगाकडेच वळत गेलेला आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी हा एक फ्लो तर झालेलाच आहे, आणि कट्टर हिंदुत्ववादी आणि उरलेले इतर सर्व असा झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये जाती अत्याचाराचा मुद्दा हा पूर्णपणे मागे पडला, आणि लिंग अत्याचाराचा मुद्दा, लैंगिक अत्याचारांचा मुद्दा हा पूर्ण मागे पडला. मी नेहमी फेसबुकवर लिहित असतो की बाबा आपण म्हणतो ना की आई लहानपणी मुलांना म्हणते की हे देवाचं आहे विचारायचं नाही, तसंच म्हणतो की बाबा हे सरकार आल्यानंतर यांनी ठरवलंय का की जाती अत्याचाराचा मुद्दा सुद्धा देवाचा विचारायचा नाही. तर हा मुद्दा आपण सगळ्यांनी आधी जास्तीत जास्त रेटून ठेवला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सुचवाल? पाटणकर सरांना मला विचारायचं होतं, तुमच्या बोलण्यात हा मुद्दा येऊन गेला पण थोडस माझ्या लक्षात आला नाही तो. ग्लोबलायझेशनच्या रिलेटेड तुम्ही याविषयी बोलला होता. आपल्याकडे जो कुठला एक डिव्हिजन ऑफ लेबर आहे जातीच्या निमित्ताने, एक कुंभार असो, लोहार असो, तेली जमात असो किंवा अजून अलुतेदार बलुतेदार असो, तर जागतिकीकरणाच्या ह्याच्या यातल्या काही जाती त्यांचं जे प्रोडक्शन नेचर आहे ते बरंच निदान शहरात तरी बऱ्यापैकी गेलेलं आहे. आता गावांमध्ये याचा नक्की कसा काय परिणाम झाला याची मला कल्पना नाही, पण जागतिकीकरणामुळे जातीच्या ह्याचा प्रोडक्शन नेचरवर हा जो काय परिणाम झालाय त्याच्यामुळे जातीच्या स्ट्रक्चरवर किंवा त्यांचं एक समाजातलं स्थान म्हणून याच्यात काही बदल झालाय का, चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने? पाटणकर सरांना प्रश्न आहे. माझं नाव यशवंत. सरांना असं विचारायचं होतं की जाती अंताच्या लढ्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्माचा पर्याय दिला त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय पर्याय म्हणून?
मला विचारायचंय की ही जी मांडणी केली तर ती मला अजून जास्त वाचायला कुठे मिळेल, म्हणजे मी आता ऐकली काय लिहून घेतली ते मी घेईन मी ते पुस्तक. आणि जो तिसरा पॉइंट तुम्ही मांडला तो मला नाही कळाला, जर अजून स्पष्टीकरण म्हणजे कुठलाही धर्म कुठलाही विषमता किंवा शोषण करण्यासाठी पुरेसं नसतं ते जर जास्त स्पष्ट करून सांगितलं तर कळायला सोपं जाईल. मुद्दा असा आहे की जात हे शोषणाचं साधन आहे आणि होतं आणि आहे, जाती व्यवस्था आणि त्यामुळे जात सुद्धा, पण त्या शोषणाच्या उतरंडीमध्ये सगळ्या शोषणाच्या परिस्थितीमध्ये त्या जातीच्या अंतर्गत एक सॉलिडरिटी जर ठेवली तर ते संघर्षाचं साधनही तत्कालीन वेगळ्या ठिकाणी बनत होतं शोषित जातींसाठी. शोषक जातींचा प्रश्न वेगळाच आहे. आता इथे याला पर्याय देण्याचा प्रश्न कुठे येतो की जात संपवण्याच्या दरम्यान येतो. जात संपवण्या का जाणार असाल तुम्ही तर हा पर्यायाचा प्रश्न येतो, तसं जाणार नसाल तर आहे ती जात ठेवून आताच्या भांडवली सगळ्या गोष्टी उपयोगात आणण्यासाठी मग व्होट बँक म्हणून वापरा, जागा जास्त मिळवण्यासाठी वापरा, असं सगळं बाकीचं होऊ शकतं जे झालेलं आहे. जाती संपवण्याच्या दृष्टीनं जर आपण बघायला लागलो की जातीच्या ग्रुपचं जे थोडस कवच आहे त्या त्या जातीची दुःख आहे ती समान असल्यामुळे जो तिथे ऊब मिळते त्याला पर्याय काय, असा तो खरा प्रश्न आहे. तर तिथे पूर्वीची चळवळ कम्युनिस्ट चळवळ असेल समाजवादी चळवळ असेल असं जर स्वातंत्र्य पूर्व काळातली आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काही काळातली चळवळ जर आपण पाहिली तर हे जे सगळे कार्यकर्ते होते आंबेडकरी चळवळ जर पाहिली फुल्यांची सत्यशोधक चळवळ जर पाहिली तर काही घरं ही चळवळीचीच घरं होती, अख्खी घरच चळवळीची घरं होती. त्यामध्ये पाहुण्यांच्या पेक्षा चवळीच्या संबंधातल्या माणसांचे रिलेटिव्ह म्हणून संबंध, रिलेटिव्ह म्हणतो शब्द वापरतो हे पाहुण्यांच्या पेक्षा जास्त होते. मी अशा घरात वाढलो, प्रकाश अशा घरात वाढलेला आहे, आम्ही अशा घरातून वाढलेली काही मंडळी आजही आहोत. तर ते ट्रॅडिशन आता राहिलं नाही. आता कसं आहे की ते पुन्हा निर्माण करण्याचा मुद्दा आहे. आता कार्यकर्ता आलो भेटलो, मोर्चाला आलो भेटलो, गेटवर आलो भेटलो, सभेत आलो भेटलो, पुन्हा माझे मित्र वेगळे असतात, माझे मित्रमैत्रिणी वेगळे असतात. आता वेगळे मित्रमैत्रिणी असूच नाहीत अशा अर्थाने मिळत नाही, परंतु हा जो आहे तो मैत्रीचा आणि सौहार्दतेचा एकमेकाचं संरक्षण देणं प्रेम देण्याचा एक परिसर असा जो एक भाग होता तो रिक्रिएट करण्याचा प्रश्न आहे एका बाजूला कार्यकर्त्यांच्या फळीमध्ये. आणि दुसरा जो आहे म्हणजे तिथं कोणाची जात कोण बघत नव्हतं, जाती माहिती होत नव्हत्या नवीन कोणाने, मी सांगितले ना उदाहरण अशा सगळ्याच्यामध्ये. पण मास पातळीवरचा जो मुद्दा आहे, मास पातळीवर असा आहे की मास अमक्या जातीतली जनता आली, तमक्या जातीतली जनता आली, तमक्या जातीतली जनता आली, एका प्रश्नावर आम्ही लढतोय, त्यावेळेला त्यांच्या जातीमुळे पडलेला जो फरक आहे त्यांच्यामध्ये दुःखांच्या वाहनामध्ये फरक आहे असं म्हणून हे पोतामध्ये जर आपण कापड एक घेतो विकत त्या कापडाचा आपण असं हे करून बघतो की कापड कसं आहे, एकाच रंगाचं असेल सगळं असेल परंतु ते कापडाचा अमुक वेगळा आहे त्यामुळे ते मी पसंत करतो असं म्हणतो. असे प्रत्येकाच्या दुःखाच्या किनारी वेगळ्या आहेत आणि एकमेकामध्ये आंतरविरोध सुद्धा आहे, मासमध्ये आंतरविरोध आहे कारण ती एक वरची जात आहे, शोषितांच्या मध्ये एक वरची जात आहे आणि खालची जात आहे. तर हे बोथट होईल हे कशात होईल, ते जातीअंताच्या चळवळीसाठी नवी संस्कृती नवे संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेतच होईल. हे झालेलं नाही तेव्हा आपल्याला माहित नाही ते कसं करते, मलाही माहित नाही. हे घडल्यावर कळतं, ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये घडलं ते माहिती आहे जुन्या लोकांच्या कडून कळलेलं आहे. जातीअंताच्या चळवळीमध्ये विविध जातीतले शोषित जातीतले लोक यामध्ये सुद्धा अंतर्गत उतरंड आहे प्रत्यक्षामध्ये, ते मोडून कसे एकत्र येतात, एकजीव कसे होतात, एकजीवीकरणाला कोणती संस्कृती पाहिजे, एकजीवीकरणाला कोणती विचारसरणी पाहिजे, नाती कोणती पाहिजे, मैत्री कशा प्रकारची पाहिजे हे शोधावं लागेल असं मला. हा प्रयत्नच केलेला गेलेला नाही, कारण जातीअंताचा अजेंडा घेऊन कोणी लढलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या काळामध्ये जरी गायकवाडांचं नाव मी घेतलेलं असलं तरी तो हा भूमिनांचा सत्याग्रह हा जास्त होता. जाती संपल्या पाहिजेत हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजेंड्यावर नाही आहे आणि तो अजेंड्यावर घेण्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मग आम्ही सिंगल पॉइंट अजेंडा म्हणालो तो तिथं तो आपल्याला ते निर्माण करावं लागणार. म्हणजे वी डोंट नो, अप्रायोरी आपल्याला माहित नाही, थेरॉटिकली कन्स्ट्रक्ट करता येणार नाही ही गोष्ट. ही गोष्ट किंबहुना थेरॉटिकली कन्स्ट्रक्ट करण्याची गोष्ट नाही आहे, कल्चरली आणि सामाजिक पद्धतीने इव्हॉल्व होण्याची गोष्ट आहे. एकत्र येऊन कुण जर बघितलं तर म्हणणं बरोबर आहे, परंतु म्हणजे जसं हेअरलांजीला झालं त्यानंतर एकदम त्या खरड्याचं झालं, त्याच्यामध्ये आधी छोटं छोटं झालं पण मोठं कशाचं झालं, एकदम खरडा मोठं झालं. खरड्यानंतर काय तर मग दुसरं एक तिथंच नगर जिल्ह्यामध्ये घडलं त्याच्याविषयी जरा झालं. पुन्हा आता जे घडतंय ते कुणाला माहीत होत नाही असं घडतं, त्यानंतरही घडल्या घटना त्याच्यावरही मोर्चे आंदोलनं झालेली आहेत. आता तो प्रश्न आहे की मीडियाचा पण प्रश्न आहे, मीडियानं खैरलांजीला उचलून धरलं असेल तेवढं आत्ता चाललेल्या जाती अत्याचाराच्या विरोधीच्या आंदोलनांना मीडिया का प्रसिद्धी देत नाही. सांगली जिल्ह्यामध्ये
एक प्रचंड मोर्चा तिथल्या एका जातीय अत्याचारातून झालेल्या खुनाविरुद्ध निघाला आणि तो या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या जो मगाशी प्लॅटफॉर्म सांगितलं त्याच्या वतीने निघाला. त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियानं अजिबात काही लक्ष दिलं नाही. पूर्वी आम्ही तिकडे जाऊन खरड्याला जे केलं त्यावेळेला वेगवेगळ्या मीडिया तिथं आला आणखी सगळीकडे ते मीडियाने केलं. आता हा मीडिया म्हटलं बदल आहे. तो प्रश्न असा आहे की आता प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चळवळींना जास्त पुढं अशा बाबतीत घडणाऱ्या चळवळींना फोकस करायचं नाही असं जर ठरवत असतील तर चळवळींनी काय करावं हा सुद्धा प्रश्न या प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे. आणि अर्थातच खरा मुद्दा असा आहे की दलितांच्यावर अत्याचार झाल्यावर दलितांनीच उठावं हे मोडण्याचा मुद्दा घेऊन जर आम्ही जे उठलेलो आहोत ते घडवत असताना ज्या जुन्या समाजाला समुदायांना लागलेल्या सवयी आहेत त्या सवयी लवकर मोडत नाहीत असं आमच्या अनुभवाला येते. जे काल माझ्या अंगणवाडीच्या मागणीवर प्रचंड मोर्चा माझ्याच संघटनेचा माझ्याच जिल्ह्यामध्ये झाला उद्या दुसरा मोर्चा पुढच्या आठवड्यात होता तो मात्र होता तो एका अशा जातीच्या आधारावर कत्तल केली गेल्याचा होता. त्याला मात्र त्याच संघटनेच्या मधून त्याचे नेते आम्हीच आहोत तिथून चारच माणसं आले. हे अक्षरशः खरं बरं का हे काल्पनिक उदाहरण आहे पण काल्पनिक नसलेलं सुद्धा असंच आहे टक्केवारीनं. हे मी देतोय उदाहरण काल्पनिक देतोय अंगणवाडी म्हटलंय सुद्धा काल्पनिक पण तत्सम की आम्ही जे लढे इश्यू बेस करतो त्या इश्यू बेस लढ्यांच्या मध्ये अशा तऱ्हेनं सवय लागलेली आहे समुदायाला की आमच्या इश्यूवर आम्ही लढतो तशाच इश्यूवर तशा प्रकारच्याच क्षेत्रामध्ये लढणार असेल त्यांना मात्र सॉलिडॅरिटी दाखवू आम्ही. पण जात संपवायचं आणि जातीच्या आधारावर झालेले अत्याचार त्यांचं ते बघून देतील त्यांच्यावर अत्याचार झाले ते यामध्ये तो समुदाय तेच डाव्या चळवळीचे नेते तेच डाव्या चळवळीचे किंवा कम्युनिस्ट असतील आंबेडकरवादी असतील ते नेते तिथं त्या माणसाला तिथे कन्व्हिन्स करू शकत नाहीत. याच्यामध्ये दुरुस्ती कशी होणार हा वैभवशायांच्या प्रश्नाच्या उत्तराचा मुख्य भाग आहे. आता याचं उत्तर व्यावहारिक आहे थिओरिटिकल पण आहे परंतु व्यावहारिक जास्त आहे त्यामुळे आता मी आज काही बोलणार नाही. ज्यावेळेला घडेल त्यावेळेला मग त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं असेल त्यावेळेला झक मारत मग मीडियाला दाखवावंच लागेल अशापर्यंत ही चळवळ जाण्याचा तो मुद्दा आहे असं मला म्हणजे तो ट्रेंड बनला असं होईल. आपण क्रिएटरचं स्थान देतो त्या व्यक्तीला त्या जातीला त्या वर्गविभागाला की समाजामध्ये काय मला वाटते इथे आता ब्रह्म्याला वाटलं की इथे विष्णून अमकर रूप घ्यावं काय तर लगेच विष्णू बाई झाला असं जे असतं तसं पण वाटते जातीव्यवस्था निर्माण करायची एखादी जात जातीव्यवस्था निर्माण करू शकते यामध्ये असं क्रिएटर समाजाची व्यवस्था अख्खी व्यवस्था त्या लोकांच्या इच्छेच्या विरुद्ध कोणीतरी तयार करू शकतं असा त्याचा अर्थ होतो आणि असं होणं अशक्य आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था आम्हालाही मान्य झालेली नसते दलपशाहीच्या सुरुवातीचा भाग असेल काय असेल ती प्रक्रिया असेल परंतु एका कुठल्या तरी कालखंडामध्ये जातीव्यवस्था ही आम्ही स्वीकारलेली असल्यामुळेच आणि त्या प्रक्रियेमध्ये आमचा सुद्धा सहभाग शोषितांचा सुद्धा असल्याशिवाय जातीव्यवस्था किंवा कुठलीही शोषण व्यवस्था निर्माणच होत त्या निर्माणामध्ये शोषितांचाही सहभाग असतो एक व्यवस्थेचे पुर्जे म्हणून भाग म्हणून मग तर आम्ही सहभाग करायला केला पण आता आम्हाला असं जाणवलं वगैरे वगैरे म्हणून आम्ही ती व्यवस्था कशी बदलावी याचा विचार मग करतो असा विचार केला तर नाहीतर विचार काय करतो मग विचार असा करतो की पाहुणाना ठोका म्हणजे जात जाईल झारला मारा म्हणजे सरंजमशाही जाईल पण अशी पाहुणाना टोकून जात जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे माझ्या बोलण्याचा. ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे आणि ही घटना आम्ही लोकशाही पद्धतीने स्वीकारलेली आहे हे तुम्हाला मान्य होतं परंतु मला ते मान्य नाही. मी कसं म्हणताय त्याचं उदाहरण मी दुसरं देतो की ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली नाही. तुम्हाला उत्तर ही घटना तयार करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना जेवढं त्यामध्ये स्वतःच्या कुशितांच्या बाजूनं घालता आलं तेवढं घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही घटना भांडवली शासन सत्तेची भांडवली व्यवस्थेची जाती व्यवस्थेची आणि त्रुसत्तातेची घटना ही करण्यामध्ये मात्र आम्ही सगळी जनता होतो आणि आजही आम्ही म्हणतो की लोकशाही पद्धतीनं हे असं आहे मला जे म्हणायचं ते असं आहे. यांनी सांगितलं की आमचे गण होते लोकशाही पद्धतीने आम्ही एकत्र निर्णय घेत होतो किंवा आमचे आदिवासी टाईपचे एक समुदाय होते त्यांना स्थिर शेती करायची नव्हती आम्हाला स्थिर शेती करायची होती कारण आवश्यक होतं कारण आम्हाला त्यातून राजेशाही चालवायची म्हणून तिथून त्यांना अशोकाच्या एडिक्स मध्ये शब्द वापरलेला आहे अपउदे म्हणजे उचलून नेले इथून उचलून नेले जंगल साफ करायला लावलं आणि त्या जंगल साफ केल्यानंतर त्यांनी साफ केलेल्या जंगलावर अशी शेती करा म्हणून कुटुंब बसवले आणि त्यांना कुटुंबीन म्हणून संबोधून
त्यांच्याकडून मागायचा जो कर वसूल केला म्हणजे काय सुरू झालं की मला राजाला एवढा प्रचंड प्रमाणावर होता तेवढ्या एवढं जंगल तोडून जेवढी शेती तयार झाली तेवढ्यातलं एवढं धान्य एक प्रचंड मिळालं राजेशाही माझी चालली. आता हे या दोन्ही असं आहे की आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही हे शेती अशी करणार नाही आम्ही पळून जाऊ काय वाटेल लोक कत्तल करा आमची असं आम्ही म्हणालो. पण ते आहे ना हे गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव झाल्यानंतरची अवस्था आणि नाईलाजानं का होईना दळूशाहीनं का होईना ते स्वीकारणं या दोन्हीच्या मिश्रणातून या व्यवस्था शोषणाच्या घडलेल्या आहेत असं मला म्हणायचं. त्या प्रक्रियेचा आपण समज घेतला पाहिजे. तो समज न घेता आमणांनी निर्माण केली आमक्यांनी निर्माण केली असं समज घेऊ लागलो तर ते आपण संपवू शकत नाही ती व्यवस्था संपवू शकत नाही. काही व्यक्तींना मारू शकू काही जातींच्यावर आग पागड करू शकू पण ती व्यवस्था संपवू शकत नाही असं मला त्यातनं मुख्यतः म्हणायचं. जाती व्यवस्था अंताला संस्कृती पर्यायी संस्कृती पाहिजे तसा पर्यायी धर्म सदृश्य काहीतरी पाहिजे का नको. मार्क्सविषयी फार गैरसमज लोकांचे पसरवलेले आहेत बऱ्याच विद्वानांनी सुद्धा की मार्क्सनी धर्माला आपुशी गोळी म्हटले असं मार्क्सनी बिलकुल म्हटलेलं नाही. मार्क्सने असं म्हणलं की धर्म हा शोषितांचा निश्वास आहे शोषितांनी टाकलेला उसास आहे निश्वास आहे दुःखानं. धर्म हा हृदयहीनांचे हृदय आहे आणि ते लोकांनी स्वतः घेतलेली आपुची गोडी स्वतः घेतलेली आपुची गोडी या तिन्ही मध्ये जे येतं ते धर्म आहे. हे याचा अर्थ असा की मला एक गरज आहे आनंद झाला तर काय करावे दुःख झालं तर काय करावे राग आला तर काय करावे व्यक्त कसे व्हावे एकमेकाशी संबंध कसे करावे याचा मी त्यांनी जो विचारलेला प्रश्न होता तुमचं नाव मी विचारलं त्यांनी जो विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराशी तुमचं जोडलेला की याच तुम्ही दुसरं काय देता कोणती संस्कृती आणि धर्म धर्माच्या ऐवजी काय देता तर माझ्यासारख्यांनी उत्तर शोधलं व्यक्तिगत शोधलं सध्या ते म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी की मी बौद्ध झालो मला असं वाटलं की मी जर काहीच झालो नाही आणि मी काही देव मानत नाही काय नाही काय नाही मी मार्क्सवादी आहे अमक आहे मी कुलेवादी आहे आंबेडकरवादी आहे बौद्धवादी आहे पण मला काय म्हणतात त्याचं घर कुठं इथं आहे त्याचे पाहुण्याची लग्न कुठं होतात इथं होतात की मी कोण ठरतो मी जोपर्यंत म्हणत नाही मी हा नाही तोपर्यंत मी हिंदू अमक्या जातीचा तमक्या जातीचा आहे. मग हे असं होण्यापेक्षा मला तो धर्म माझ्या वैज्ञानिकतेच्या आड येत नाही उलट त्या वैज्ञानिकतेला त्या पलीकडे जाऊन माझ्या मानुष्यतेला बळकटी आणणारा धम्म वाटतो मार्ग जीवनाचा वाटतो तो मी स्वीकारला तर मला तो पर्याय होऊ शकतो असं मला व्यक्तिशा वाटलं. पण हे मला व्यक्तिशा वाटलं जनतेच्या चवळीतून संस्कृती आणि धर्मसदृश काही धर्मसदृश म्हणतो धर्माला पर्यायी काही आनंद व्यक्त कसा करावा वगैरे त्या पातळीवर राग व्यक्त कसा करावा मूल झालं तुम्हाला आनंद होतो का नाही होत असा प्रश्न आहे एखाद्याला मूल काय सगळ्यांनाच होते असं झालं दोन स्त्री पुरुष एकत्र आली की मूल होते त्यात काय विशेष आनंद व्यक्त करायचं असं म्हणणार का कोणी आता तुम्ही काही म्हणतील सुद्धा बरं का मला काही सांगता येत नाही. मला वाटतं की बहुसंख्य लोकांना आनंद विनंद होतो स्वतःच्या इच्छेने मूल झाला असेल तर आनंद होईल. मग आता आनंद व्यक्त करायला पाहिजे नाही का मग आता इथं बसून असं 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 असायचं काय करायचं माणसं जमवायला पाहिजे मित्रमंडळी जमायला पाहिजे नाचायला तरी पाहिजे गाणी म्हणायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे ना आनंद मग आत्तासारखं नाचावं का मग तुमचं काय नसेल तर मी आत्तासारखंच नाचणार मी नाच करायला मला जर काही दुसरा पर्याय देत नसेल तर मी शिवसेनेच्या त्या गणपतीच्या ह्याच्यात जाऊन नाचणारच तुम्ही काय वाटेल ते करा ते तुम्ही मागसवाय तुमचं पोरग जाऊन तिथं नाचणार कारण तुम्ही नाचायला पर्याय दिला नाही ना मला तुम्ही दल्लोशात गाणी म्हणत सुटले तर असते ना असं पर्याय मला दिलाच नाही तुम्ही सारखं गंभीर अरे काय असतो काय हे असं जर तुम्ही करायला लागला तर धर्म त्याची मार्क्सने असं म्हणलं की सब्जेक्टिव्हिटीला तुम्ही तोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह फोर्स मानत नाही तोपर्यंत सब्जेक्टिव्हिटी नावाच्या गोष्टीची जागा हा धर्म घेणार आयडियलिझम घेणार. आता सब्जेक्टिव्हला आपण ऑब्जेक्टिव्ह मानलंच नाही ना कधी आणि तरी म्हणलो आम्ही मार्क्सवादी आहे तर आता आपण काय करणार त्याला डिसिजन पूर्वक वाचायचंच नाही काय चार ओळी एवढं एवढं दीड पानाचं काय ते वाचून समजून घेऊन काहीतरी करायला पाहिजे ते मग प्रश्न आहे की ह्याच्या बाबतीत काय तुम्ही पर्याय देणार हाच तो प्रश्न आहे ना इथं एकदम फिलॉसॉफीच्या पातळीवर तो प्रश्न जातो की मग काय सब्जेक्टिव्हिटी व्हॉट इज फ्रीडम मोठे सेमिनार्स वगैरे होत असतात विद्यापीठांच्या मध्ये तर फ्रीडम म्हणत असताना लिबर्टी इक्वलिटी फ्रॅटर्निटी हे फ्रीडम आहे का जोपर्यंत नेसेसिटी संपत नाही सगळी फ्रीडम फ्रॉम नेसेसिटी इज रिअल फ्रीडम म्हणजे माझे असे सत्य आहे माझ्यावर की ही माझ्या नेसेसिटीज भागवण्यासाठी माझं फ्रीडम मला बळी द्यावं लागेल तोपर्यंत मी फ्रीच होऊ शकत नाही तो फ्रीडम फ्रॉम नेसेसिटीज झाल्यानंतरच मी फ्री होऊ शकतो दॅट फ्रीडम आणि आत्ताचं फ्रीडम यात फरक काय तुमचा प्रश्न सुद्धा याच्याच सुद्धा जोडलेला आहे कारण तिथं माझी पर्यायी जीवन पद्धती जोडलेली आहे आणि ती जीवन पद्धती माझ्या मटेरियल लाईफशी जोडलेली आहे माझ्या बाकीच्या सब्जेक्टिव्ह लाईफशी जोडलेली आहे तर तिथं मला वाटतं की आपण एकूण गेल्या कित्येक वर्षातली चवळ जर घेतली तर आपल्या दृष्टीनं सांस्कृतिक चवळ म्हणजे कलापथक सांस्कृतिक चवळ म्हणजे गाणी सांस्कृतिक चवळ
केवळ म्हणजे संस्कृती आत्ताची जी आहे त्याला पर्याय देऊन नवीन नाती निर्माण करणं हे संस्कृती आपण अजूनही मानलेलं नाही. पण आमची संस्कृती जवळ असं सगळं करणारे लोक आहोत. पण आम्ही पुढच्या येता एक साहित्य संमेलन घेतलं, पुढचं एक साहित्य संमेलन मध्ये आम्ही काय सांस्कृतिक क्षेत्रात नवीन नवीन काय केलं, नवीन संस्कृती काय निर्माण केली असं जर विचारलं तर गेल्या 1912 साहित्य संमेलन विद्रोहीचं उदाहरण घ्यायचं झालं तर 99 झालं. 99 ते आतापर्यंत नवीन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय घडवलं काय नाही, मला उत्तर देता येत नाही. त्याचा संस्थापक सदस्यांच्या पैकी आहे, काय मला उत्तर देता येत नाही. गाढव झालो ना आम्ही, काय दिलं काय केलं आम्ही, आम्हाला कळलं पाहिजे. आता तुमचा प्रश्न फारच म्हणजे मुळाशी जाणारा प्रश्न की आम्ही क्षेत्र पूर्ण देऊन टाकले त्यांच्या ताब्यात. हा तुम्ही इथे मूल्य शिक्षण आम्हाला काय माहित नाही. मूल्य शिक्षणात आम्ही म्हणणार की इथे मार्क्स पुस्तक आहेत. अरे मार्क्स पुस्तक काय मूल्य शिक्षण देणं काय, मार्क्सला गटे कशाला आवडत होता, उगाच आवडत होता का? मार्क्सला गटे जर आवडत होता तर गटे का आवडत होता हे ओळखून असले 10 गटे निर्माण करून तिथे काहीतरी नेले पाहिजेत ना. मी म्हणतो म्हणजे माझं आणि त्यांचं एकमत आहे, नाम्याने किती चुका केल्या असल्या आणि काय वाटेल असलं त्याला शिव्या देण्याच्या लायकीचं केलं असलं तरी तो महाकवी का महाकवी आहे, वाचा त्याच्या कविता. त्याचं काय मटेरियल लाईफ माहीत नसणाऱ्याने त्याच्या कविता वाचल्या की ती पेटलंच पाहिजे, ते पोरग पेटलंच पाहिजे अशा कविता असं माझं मत. म्हणजे मी आणि तो एकाच वयाचे होतो, एकाच सिनेमेदार होतो, पण तरी सुद्धा पोरांना ते असं डोक्यामध्ये एक नवी झिंक चढली पाहिजे. काव्याच्या क्षेत्रात काय नवीन घडलंय का आता, असं घडावं म्हणून 4 कवी एकत्र येत आहेत का आता? लिटिल मॅगझिन सध्या आहे का नाही? लिटिल चा होते बिग मॅगझिन का आपण आहे का? असं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही सांगा. इथे आम्ही 1983 दरम्यान गणपती तिकडे चाललाय, आम्ही गणव्यवस्था दिवस साजरा करत होतो 10 दिवस डिलाय रोडला. तर गणव्यवस्था दिवस म्हणजे असे गणपती हा डंबुडेरा नाकाने सोली दोन कांदे गणू असं मोठं पोस्टर लावून मार न खाता शिवसेना तिथे त्यावेळेला मजबूत होती. आता हे गणव्यवस्था दिन बंद का पडले? आम्ही तिथं गणपती कसा चूक गणव्यवस्था दिवसच कसा बरोबर आणि हे आमचं मुद्दा कुठल्या राजपुत्राचा मुलगा नव्हता तर गणनायकाचा मुलगा होता आणि तिथे राजेशाही नव्हती तर गणव्यवस्था होती. इथेपासून म्हणजे त्यामध्ये सगळं 10 दिवस काय काय केलं असेल तुम्ही कल्पना करा. 10 दिवस सांस्कृतिक असा कार्यक्रम की जो त्यांना चॅलेंज करत होता. एके ठिकाणी एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही गणपती बसवलेला होता, गणपती म्हणजे गणव्यवस्था एवढा असा काहीतरी, आणि तिथे बेंजोन याव त्याव आणखीन ते 3 डायमेन्शनल बायकांना असतात त्या अशा फिरतून काय करतात स्टेजवर ते सगळं होतं तिकडे शुकशुकाट आणि इकडे कलेक्टरला बाई चापकानं मारत्या. आणखीन हे पूर्वी असं असं ठिकाणी गणव्यवस्थित असं असं होतं असं म्हटलेलं आहे, त्याच्यानुसार हे पुढे पुढे असं असं करणं कसं योग्य आहे अशा सगळ्या जुन्यापासून आतापर्यंतच्या संघर्षाच्या गाथा या जोडलेल्या होत्या त्यामध्ये. आणि गणव्यवस्थेचं 10 दिवस चालू होतं, त्याच्यावर आमच्यावर केस घातली गेली, त्याच्यावर कलेक्टरने आमच्यावर केस घातली, ती 15 वर्ष चालली, आम्ही पुन्हा निर्दोष सुटलो. परंतु केस घालण्या इतपत त्यांना भीती वाटली असा त्याचा अर्थ आहे हो. जवळकरांच्या नंतर अमके पुस्तक लिहिलं म्हणून अटक झाली असं माणूस दाखवा तुम्ही मला. सत्यशोधक जवळकर होते. आम्ही संस्कृती क्षेत्रामध्ये एम ए हुसेन मी त्याला क्रांतिकारक संस्कृती क्षेत्रातलं म्हणणार त्याला बाहेर हाकलला हा म्हणजे नक्की 101 नाही 101% तो क्रांतिकारकच असला पाहिजे. त्याशिवाय त्याचं सिद्धच झालं त्याचं पेंटिंग काय आहे ते. असं घडलं पाहिजे ना आपल्या बाबतीमध्ये. म्हणजे उलट म्हणेन की आणखीन जास्त लेखकांना हे धमकी यायला पाहिजे. आता हे चौथ्यांचा 5वा नंबर कशाला चर्चा करता आहे, ते खून झाले ते शोधायचं राहिलं. 4th नंबर आणि 5वा नंबर येईल नंबर काय होते म्हणजे त्याचा कधी कोण बाहेर पडले बिन आपला नंबर लागणार नाही म्हणून कोण बाहेर पडले का चळवळीला. मुद्दा आहे की त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपण सगळं मोकळं रान ठेवलंय, पूर्ण जांबोरी मैदान हे मोकळं त्यांनीच खेळा, शिवाजी पार्क मैदान तुम्ही खेळा, म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राचा शिवाजी पार्क असं आपण केलेलं आहे. आणि म्हणून मग तिथे आपल्याला तेवढा एक विशिष्ट विषय घेऊनच सब्जेक्टिव्ह क्षेत्रामध्ये संस्कृती म्हणजे काय, सांस्कृतिक संघर्ष म्हणजे काय याच्याविषयी फारच निकट आहे अशी बोलायची की त्यामध्ये शून्य घडतंय त्यामुळे बोलण्याची. मी एक आणखी ह्याच्यामध्ये एक ऍडिशन करेन. ज्योतिबा फुलेंनी पर्यायी मंगलाष्टका लिहिलेल्या होत्या. अशा म्हणजे आपल्या प्रचलित धर्मातल्या सगळ्या ह्यांना पर्याय आपण देऊ शकलोय का, आणि असा जोपर्यंत आपण पर्याय देत नाही तोपर्यंत सामान्य माणूस या सगळ्याकडे आकर्षित होणारच. आता आमच्या म्हणजे जसं भारतने सांगितलं की गणव्यवस्था दिवसाचं म्हणजे मी सुद्धा होते त्या प्रक्रियेत प्रदर्शन आम्ही ठिकठिकाणी लालबागमध्ये अगदी गणेश गल्लीपासून सगळीकडे ते फिरवलं, महाराष्ट्रभर ते गणव्यवस्था दिवसाचं प्रदर्शन फिरलं. पण जेव्हा आम्ही लोकांना सांगत होतो तेव्हा लोकांना पटतंय की हे बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जोपर्यंत त्यांच्या समोर पर्यायच नाही दिला जात
तोपर्यंत लोक दुसरा काही आधार नसल्यामुळे आज राधेमाच्या मागे जात आहेत, कोण आसाराम बापूच्या मागे जात आहे, कोण सत्संगामध्ये जाऊन बसतंय. हा पर्याय शोधण्याचा मार्ग आहे, आपण त्यांना पर्याय देत नाही तोपर्यंत हे होतच राहणार. मला फक्त एक मुद्दा मांडायचा आहे वैभवने जो प्रश्न विचारला त्याला. आपल्याकडे मीडियामध्ये ना एक नॅरेटिव्ह निर्माण झालेलं आहे, सेक्युलरिझम हाय फॅशन अशा प्रकारचं. त्याच्यामध्ये कुठेही जे लोक कंट्रोल करतात मीडिया आणि जे चालवतात ते सगळे अभिजन वर्गातलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांचे इंटरेस्टही तेच आहेत. मी फक्त दोन तीन कोटेशन्स तुम्हाला वाचून दाखवते दोन मिनिटांमध्ये. फक्त कसं हे परपेच्युएट केलं जातं मीडिया आणि जे सेक्युलर आयडिओलॉग्स म्हणवले जातात त्यांच्याकडनं ही जात व्यवस्था कशी टिकवली जाते, कसं सातत्य टिकवलं जातं, याची दोन तीन उदाहरणं आहेत फक्त. त्याच्यामुळे मीडियाकडनं फारशी अपेक्षा करणं फार चुकीचं आहे, कारण ते त्यांच्याच हातामध्ये. आशिष नंदी हे विश्लेषक आहेत, समाजशास्त्रज्ञ वगैरे आहेत, ते काय म्हणाले होते जयपूरच्या लिटररी फेस्टिवल मध्ये 2013 की भ्रष्टाचार करण्यामध्ये ओबीसी आणि दलित पुढे सगळ्यांच्या, असं एक वाक्य त्यांनी 75 परिसंवादामध्ये मांडलं होतं. त्याच्यानंतर रामचंद्र गुहा दुसरे सेक्युलर आयडिओलॉग, तर त्यांनी सी राजगोपालाचारी हे त्यांचे गुरु, तर 2004 स्वराज म्हणून एक वेब मॅगझिन आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की राजगोपालाचारी गेले त्यावेळेला मला खूप रडू आलं आणि साहजिकच रडू आलं. ह्याचं कारण म्हणजे ही केम फ्रॉम माय ओन कम्युनिटी तामिळ ब्राह्मिन्स. त्याच्यानंतर तिसरा उदाहरण आहे राजदीप सरदेसाईंचं. राजदीप सरदेसाईंनी ट्विट केलं होतं 2014 मनोहर पर्रिकर आणि सुरेश प्रभू हे दोघे मंत्रिमंडळात सामील केले गेले ना, त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं हा बिग डे फॉर गोवा, टू GSBs बोथ वेल एज्युकेटेड पॉलिटिशियन्स बिकम फुल टाइम फुल कॅबिनेट मिनिस्टर्स सारस्वत प्राईड, अशा प्रकारे ट्विट केलं होतं त्यांनी. तर हे जे काही मुखंड आहेत सेक्युलरिझमचे, आणि सेक्युलरिझम ही एकंदर हाय फॅशन आहे, तर ते वैभव त्याला सांगायचंय की हे सेंट्रल नॅरेटिव्ह कधी होईल का, दलितांवरचे अत्याचार जाती अंताची लढाई? मला वाटतं नाही होणार. ह्याचं कारण म्हणजे ते कंट्रोल करणारी व्यवस्थाच वेगळी आहे पूर्णपणे. माझं नाव प्रियांका. मला म्हणजे एक गोष्ट खूप अस्वस्थ करते की आजकाल खूप लोक म्हणजे एक समजा माझ्यावर जातीय अन्याय झाला माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आणि मी बोलत असेन तर माझीच मुस्कटदाबी केली जाते आणि असं म्हटलं जातं काय तू काय रडत बसतीयस, म्हणजे तुम्हीच रडत बसता, तुम्हीच बाजूला पडता, तुम्ही आमच्यात मिक्सअप होत नाही. बरं, त्यांच्यात मिक्सअप होणं त्यांना त्यांच्या सोयीचं हवं असतं आणि तुम्हीच जातीयवाद करताय, तुम्ही असे बाजूला जाता. झालं एकदा झालं ठीक आहे, रडत बसू नका, आता तुम्ही मिक्सअप व्हा वगैरे. हा जो उलटा प्रतिवाद दिला जातोय ना, म्हणजे अन्याय करणार लोक म्हणतात की तुम्हीच जातीयवाद करताय, तुम्हीच बाजूला बसताय, तुम्ही मिक्सअप व्हा, मला अस्वस्थ करत, मला कळत नाही का असं, म्हणजे उलटा युक्तिवाद अन्याय करणारे लोक. मी थोडासा कलेच्या बाबतीत बोलतो वेगळ्या पद्धतीने की आपण जो पर्याय देत नाही जो म्हणतोय त्या संदर्भामध्ये. खरं म्हणजे झालंय काय, भारतीय कलाही जी समृद्ध होती ते बौद्ध काळात होती. ती चित्रकला असेल, शिल्पकला असेल, अगदी लिखाणाच्या बाबतीत पहिला नाटककार अशोकघोष असेल, तो एकटाच मनुष्य संगीतकार होता, गायक होता, नाटककार होता, विद्वान होता आणि बौद्ध चरित्र त्याने नाक्या नाक्यात गाणी गाऊन लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणजे हा जो कलेचा जो संच आहे खूप एक वेगळ्या लेवलवरती कला त्या काळात पोहोचलेली होती. परंतु त्याचा शोध झालाय काय की कुणीही आजचे कलावंत त्या अंगाने घेताना दिसत नाहीत. म्हणजे फक्त जे जे स्कूल ऑफ आर्टला असेल, जे कोणी शिल्प शिकवत असतील, जे कोणी हे शिकवत असेल, ते त्यापुरते फक्त संदर्भ तिथे घेतले जातात. परंतु इतका मोठा सांस्कृतिक खजिना आपल्या पाठीमागे आहे, इतकी चांगली संस्कृती आहे पण तिचा मुळापासून शोधच घेत नाही ना आपण सगळेच त्यात अज्ञानात असतो. आणि ज्यावेळेस तशा पद्धतीचा शोध घेतला जातील त्यावेळेस आपल्याकडे एक वेगवेगळ्या पद्धतीचे कलेचे पर्याय सुद्धा उपलब्ध होतील, ते आम्ही कधी शोधतच नाहीये. खरं म्हणजे लोकनाट्य हे सुद्धा जे प्रकार आहेत ते त्या काळातच बिंबिसाराच्या काळापासून प्रचलित आलेले आहेत, किंवा नृत्य सुद्धा त्या काळात प्रचलित आलेले आहेत. हा खजिना सगळा तिथे लपलेला आहे पण तो शोधला जात नाही, त्या अंगाने शोध घेतला जात नाही. आणि आम्ही फक्त एक माहितीसाठी सांगतो, म्हणजे बोधीतर्फे आम्ही हा एक प्रयत्न केला की आम्ही 4 6 लेखक आम्ही अजिंठाचा दौरा केला, तिथे आम्ही मुक्काम केला, अजिंठ्यांचा कलाचा अभ्यास केला आणि 5 5 वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती नाट्यकृती लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रेमानंद गजबी आहे, मी आहे, अरुण मिरजकर आहे, स्वप्नील गांगुर्डे आहे, सांध्य आहेत, हे जे बोधीचे निर्माण झालेले जे आहे. आणि हा प्रोजेक्ट आमचा की
आम्ही हा संस्कृतीचा खजाना एक नाट्य महोत्सव म्हणून आम्ही तो घेतोय. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने त्या सगळा कला वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे जे कोणी इथे साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, त्या सर्वांना मी यासाठीच बोलतो इथे की ह्या ज्या कला आहेत किंवा जो आपला वारसा आहे, आपला स्वतःचा वारसा आहे, हा आपण शोधून काढला पाहिजे आणि पर्याय म्हणून काही वारसे आपण उभी केले पाहिजे. त्यात काही गोष्टी आपल्याला तिथे मिळू शकतात. पाटणकर सर, म्हणजे आता चर्चा चालली म्हणून आपण म्हणजे जातीच्या प्रश्नावर चर्चा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप ह्या सगळ्यांबद्दल बोलतोय, पण मला वाटतं की जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात पण समाजवादी असतील किंवा स्त्रीवादी संघटना किंवा कम्युनिस्ट यांच्यामध्येही त्यांच्या संस्था संघटनेत जो हायरार्की आहे मग ती काय जातीच्या ह्याच्यावरती आहे. म्हणजे संस्था संघटना सफाई कामगारांच्या मध्ये सफाई कामगारच आहेत, चालवणारे ब्राह्मण आहेत, तर हा एक नवीन प्रकारचा जातीवाद आहे. तर त्याच्यावरही म्हणजे आता चर्चा चालली तर या मुद्द्यावरती थोडा प्रकाश टाकलं तर बरं होईल. माझा राजकीय प्रश्न आहे. पहिला मला एक फक्त लाईन म्हणायची होती की तुम्ही मगाशी जो मुद्दा म्हणाला कल्चर आणि याच्या बाबत तो महत्वाचा वाटतो, पण आता पुरोगामी असा शब्द प्रयोग नाही करणार, पण थोडस आपण बोलायला लागलो की धर्माला पर्याय दिला पाहिजे वगैरे, तर मग तुम्ही थोडेसे बाटलेले पुरोगामी आहात किंवा थोडेसे पुरोगाम्यांची क्यू येते वगैरे असे शब्द प्रयोग केले जातात. जर आपण असं मांडणी करायला लागलं की धर्माला पण एक कमेंट होती. प्रश्न माझा असा आहे की आता आपण जाती अंताबद्दल चर्चा करतोय, तर ह्याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व असणं हे किती महत्वाचं, आणि असं असेल आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये काय पर्याय आहेत? CST मधले जे काही आपले प्रतिनिधी आहेत त्यांचं राजकीय ताकद आपली असणं तिथे किती महत्वाचं, आणि जर असं असेल तर आत्ताच्या परिस्थितीत काय पर्याय? हंडोरे सरांनी बुद्धांच्या एकूण कालखंडाबद्दल सांगितलं की ती सुद्धा एक क्रांतिकारी चळवळच होती, ज्या अर्थाने आधी वैदिक आणि अवैदिक असा जो वाद सुरू होता त्यात बुद्धांनी त्यांचे विचार मांडून एक प्रकारे वैदिक प्रथेला व्यवस्थेला त्या पद्धतीचा त्यांनी स्वतः विचारांथ्रू तो एक लढा सुरू केला. पण पुढे सांगताना ते म्हणाले की नालंदा विद्यापीठ जाळली गेली आणि पुष्यमित्रचा उदय झाला आणि त्याने ज्या बौद्ध विचारांचा पूर्ण खात्मा केला, संपवलं, अस्तच झाला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा त्याला रिवाईव्ह केलं आणि जे आपण आता जो काही माहिती आहे आपल्याला बौद्ध विचार तो आपल्याला माहिती आहे त्याचा. म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा की कुणीतरी अस्त केला, त्याच्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा तो उदयास आणावा लागला. MM कलबुर्गी असतील आणि सरे आणि दाभोळकर हे सुद्धा पुन्हा एक विचार मांडू पाहत आहेत जे व्यवस्थेच्या विरुद्ध आहेत, त्यांनाही संपवलं गेलेलं आहे. तसं नेहमीच घडत गेलेलं आहे की कुठलीही पुरोगामी विचार जेव्हा उदयाला येतो तेव्हा ऑलरेडी एक प्रतिगामी म्हणा किंवा रूढीवादी विचारसरणी ही त्याला दाबण्यासाठी, त्याचा अस्त करण्यासाठी टपलेलीच असते आणि मग नंतर कधीतरी पुढे जाऊन ती त्याचा खात्माच करते. मग अशा वेळेस ह्या पुरोगामी म्हणजे आपण सगळेच पुरोगामी विचार करण्याचा ठीक आहे, आपण ते पुरोगामी विचार मांडायचे हे एक मत झालंच, ऍट द सेम टाइम ती मांडलेली मतं किंवा मांडलेले विचार हे अस्त पण नाही व्हायला पाहिजे. ह्यासाठी काही संरक्षणात्मक योजना आपण आखू शकतो का? म्हणजे असा काही मार्ग असेल नसेल माहित नाही, पण एक असा विचार पण येऊन गेला म्हणजे ज्या अर्थाने हंडोरे सरांनी सांगितलं की ते नालंदा विद्यापीठ बरेच दिवस जळत होतं, म्हणजे केवढं ते शब्द भंडार नाहीसं झालं, म्हणजे कुठेतरी ती अशी व्यवस्था नव्हती की असं काही आपल्यावरती अटॅक झाला तर ते संपून जाईल, हा विचारच केला गेला नाही. त्यामुळे आता जसं कलबुर्गी पानसरे आणि या सर्वांचं झालं आणि आता पुढे म्हणतात की निखिल वागळे सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेत. व्हॉट इज अबाउट देअर सिक्युरिटी? म्हणजे हे पुरोगामी विचार करणार की ठीक आहे आता निखिलना पण असं होऊ नये की झाले मग त्यावरती आपण चर्चा करू, हा एक मुद्दा मला असा खूप त्रस्त करतोय. मला तिथे असं म्हणायचं आहे की मीडियानं लक्ष दिलंच पाहिजे असं आपण काय केलेलं आहे? एकतर आपण चमकेश काहीतरी केलं की मीडिया लक्ष देतो. उद्या जर मी असं केलं की इथे गळ्यात काहीतरी एक पाठी अडकवली की ह्या तिघांच्या खुनाचं हे लागलं पाहिजे आणि ह्याच्या टॉप फ्लोअरला गेलो आणि तिथून उडी मारतो असं म्हणून आधीच पोलीस अमुक तमुकना सगळ्यांना कळवून केलं तर नक्की त्याला निधी मिळणार, असे 10 मार्ग मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने त्यांची जी नोटीस आपली येतील ते, तर आपली मास मोबिलायझिंग पॉवरच नाही. आपल्या चर्चा जेवढ्या चालू आहेत थोडे श्रम आपण जनसमुदायांना या मुद्द्यांच्यावर जमा करण्यामध्ये आपण काही करत नाही आहे. आपण याचा अर्थ मी सगळे तथाकथित अमुक तमुक काही शब्द वापरा, कारण इथे शब्द वापरले की त्याचा गैरसमज होणार. पण पुरोगामी सध्या म्हणून की यांना का बाबा असं होत नाही, मी असं म्हणेन की मुंबईच्या मोर्चाला, मुंबईचा जो मोर्चा झाला हा मुंबईचा मोर्चा होणारच नव्हता. जर काही लोकांनी आग्रह धरला नसता तर मुंबईचा पानसरेंच्या खुनानंतर झालेला मोर्चा होणार नव्हता. झाला त्यात काही ताकद लावली असेल लोकांनी वेगवेगळ्या, तर त्याची खरी संख्या की आम्ही म्हणत होतो तेवढी नव्हती आम्हाला माहिती आहे. आझाद मैदानावर गेल्यावर काय लोक म्हणाले की काही लोक घरी निघून गेले की अमुक झालं, समोर काही तेवढी संख्या दिसत नाही, ती रस्त्यावर होती त्याला होती असं काही समर्थन जरी आम्ही केलं, संख्या चांगली होती पण संख्या भव्य नव्हती. हे
हे सगळ्या 12 संघटना एकत्र होत्या. तुम्हाला सांगतो मी 13वी 14वी संघटना त्यावेळेला तिथे बोलायला आणखीन आलेल्या होत्या. आणि नाही नाही माणसं नव्हती का मग माणसं का नव्हती. त्यावेळेला तुमच्या निवडणुका असतात, तुमचे ट्रेड युनियनचे लढे असतात, तुमचे आणखीन इमिजिएट याच्यातले लढे असतात. तिथे संख्या येते याच्यावर संख्या लाखाच्या घरात का जमली नाही त्याचं उत्तर असं आहे की आम्ही समाज परिवर्तनाची लढाई फार कमी केली आणि आम्ही स्वतःच्या भोवती फिरत राहणाऱ्या चळवळी ज्या आवश्यक आहेत त्या चळवळी अनावश्यक नाही. मी त्या चळवळी करण्यात असलेला सुद्धा माणूस आहे आणि त्या चळवळी जनतेच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहेत, स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहेत. परंतु त्याच वेळेला त्याच्यापेक्षाही मोठी परिवर्तनाची चळवळ ही आम्ही उभी करू शकत असलो पाहिजे. ही चळवळ आम्ही उभी का करू शकलो नाही याचं भान सुद्धा आज आम्हाला नाही आहे. आम्ही सामुदायिक अर्थानं बोलतो आणि आम्ही असं मान्य करायला तयार नाही की आमच्यामध्ये इतका दोष निर्माण झालाय. आम्ही स्वतःला प्रचंड दुरुस्त करण्याची गरज आहे, त्याशिवाय आम्ही यामध्ये यशस्वी होणार नाही. आणि मग त्यावेळेला मीडिया कसं काय लक्ष देणार नाही तुमच्या, मीडियाला कसला अभियान असू दे नाही तर कसला असू दे, मीडियाला त्यावेळेला तुमच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. ज्या वेळेला तुम्ही थ्रेट ठरता व्यवस्थेला, समुदाय ताकदीचा प्रश्न आहे. तुम्ही दोन तऱ्हेने समुदाय रिप्लेस करू शकता की चमकेश ऍक्शन करायच्या की ज्या मीडियाला आखवायला छान असतात अशा आकर्षक, आणि दुसरं म्हणजे मग कुणीतरी चार लोकांनी जाऊन कोणाला तरी हाणायचं. दोन प्रकारे मीडिया तुमच्या बातम्या देतात पण जनसमुदाय तुमच्या बाजूला आहे अशा तऱ्हेने तुम्ही मास मुव्हमेंट बांधलेली नाही हे आता काय आणि हे तर आम्ही का देऊ शकत नाही देणार हे शोधायला निदान आमचं ते उत्तर तयार नाही असं मान्य केलं तरी त्याची सुरुवात होणार. मला वाटतं की ते तुमच्या स्वस्थतेचं उत्तर आहे. तुम्ही विशिष्ट सर्कल्स मधलं बोल, विशिष्ट शैक्षणिक किंवा त्या अर्थाने जे सर्कल्स असतात त्यामधलं बोलताय. त्यांना एकदा जायचं ना धारावीला घेऊन, त्यांची ट्रीप काढू ना आपण. धारावीला कसं असतंय तिथे जेवायला घालू त्यांना, तिथे कोणाच्या तरी घरामध्ये पाठून घ्यायला कसं असते, इंदिरानगरला कसं असते, भीमनगरला कसं असते, हा मुख्य प्रवास आहे. तुम्ही ह्यात येत आहे का असं त्यांना विचारायला पाहिजे. असं आपण म्हणायचं की बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही मिसळायला तयार आहोत, पण आमच्यात तुम्ही मिसळेन झालाय हा मुळ मला अस्वस्थ वाटायला लागलंय. आणि आम्ही कुठे आहोत ते तुम्हाला माहितीच नाही, मला दाखवत तुम्हाला कधी येत आहे अशा पद्धतीने त्यांना जरा मैदानात खेचलं पाहिजे. मला स्वतःला त्याचं उत्तर वाटतं, दुसरं काही विचारी उत्तर त्याला चालणार नाही. राजकीय चळवळ नाहीये आमची, जरा तुम्ही पुरोगामी म्हणा, परिवर्तनवादी म्हणा, समाजवादी म्हणा, राजकीय चळवळ नाही. त्याचं कारण राजकीय प्रोग्राम नाही. मी मला स्वतःला माझ्या संघटनेला त्यांना वगळतोय असं नाहीये. असणं म्हणजे काय तर आवडतुबीच्या जगण्यासाठी समुदायांना जीवनाच्या संरक्षणासाठी ज्या चळवळी कराव्या लागतात त्या चळवळी करताना त्या चळवळींचं नातं हे माझ्या स्वप्नाशी जोडलेलं असलं पाहिजे. आमच्या सगळ्यांच्या स्वप्नच आमचं तयार नाही. मी लढतोय स्वातंत्र्य चळवळीत माणसं उतरायची, माझे वडील, माझी आई अगदी तरुण असताना 22 वर्ष 24 वर्ष, आई सवय 16 वर्ष, सगळे घरदार सोडून कुणाचं काय न ऐकता बाहेर पडले, असे शेकडो हजारो माणसं बाहेर पडली. त्यांना विचारलं तर कशासाठी बाहेर पडला, ब्रिटिशांना घालवायचंय, स्वातंत्र्य मिळवायचंय. आता जर तुम्ही विचारलं बहुसंख्य चळवळीत असलेल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना तर ठराविक कार्यकर्ते सोडले तर काय उत्तर येणार आहे, तर हे येणार आहे आमचा लढा पगारवाढीसाठी आहे, आमचा लढा आमच्या कारखान्यांच्या मध्ये त्रास होतो त्यासाठी आहे, आमचा लढा कारखान्यातून बाहेर काढलं जातोय लोकांची संख्या कमी झाली त्यासाठी आहे. हे लढे आवश्यक आहेत, ते लढे चुकीचे नाहीत, परंतु असं उत्तर देणारा समुदाय हा आज उभा नाही आहे. कारण आज आमच्याकडे स्वप्न आमचं आहे की हे समाज मोडून आम्ही असं असं करणार आहोत. हे कॉन्क्रीट पाहिजे. म्हणजे कसं की हे सोबा कमी तो आएगी म्हणून तिकडे तांबडं फुटणार आहे वगैरे असं नुसतं आणणार नाही तुम्हाला. तर इथे केमिकल इंडस्ट्री येते, माझी शेती बरोबर करते, माझी नदी बरोबर करते, माझा अमुक करते, तर त्या इंडस्ट्रीला माझा पर्याय काय. मगाशी म्हणाले जाती व्यवस्थेचं, जाती व्यवस्थेचं ते तुम्ही एकत्र करतो मी त्यांचं की जात माझी आहे सुतार. तर हेच तर केलं ना डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने काय केलं, सुताराचं काय करायचं, सुताराचं काम जास्त आधुनिक पद्धतीने कसं होईल यासाठी टेक्निक अपग्रेड करायचं. त्याची तो सुतार ते सगळा माणसं सुतारच राहिली पाहिजे. कुंभारांचं काय करायचं, चाक जे फिरवायचं जाताना ते दुसरं काहीतरी मशीन आणायचं, याला अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी असं गोंडच नाव दिलं. काम जेंडर अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आणि अशा तऱ्हेचा नवीनच उद्योग जर जातीचा संदर्भच लागणार नाही असा परंतु लघु आणता येईल का नाही याचा विचार चवळीने करायचा का कुणी करायचा. नाहीतर कसं होणार, जाती शिल्लक राहतील अशा पद्धतीनंच टेक्नॉलॉजी आणून त्यांच्या जीवनामध्ये चार घास द्यावा सुखाचे निवया, म्हणजे जात कायम राहिली आणि त्यांनाही आनंद झाला की आम्ही असे असलो तरी हरकत नाही, सुतार राहून सुद्धा आमचं सुख आम्ही मिळवू शकतो. आणि हे मिळवू शकतो कुठपर्यंत मिळवू शकतो, दुःख कुठपर्यंत मिळवू शकतो, त्याला माहिती आहे. इथे प्रश्न असा आहे की प्रत्येक जीवनाचं जे क्षेत्र आहे
हे उत्पादनाचं क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, याच्याविषयीचे ठोस जनतेला कळणारे सोपे पर्याय जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जनता आली नाही असं घडलेलं नाही. असे पर्याय घेऊन जनतेपर्यंत जाण्याची तयारी सुद्धा आम्ही केलेली नाही. मी जबाबदारीने असं बोलतोय की याच्यावर एक मध्ये एक मोठं ब्रेन स्टॉर्मिंग बैठक झाली आहे. ती लोकांची झाली, काही वेगवेगळ्या संघटनांमध्ये हाच थीम घेऊन झाली. प्लॅन काय त्यामध्ये आम्हाला लिहिता येत नाही तर आपण सांगू शकत नाही ना. आम्ही विचार केलेला नाही हो म्हणून आम्ही लिहू शकत नाही. असं सांगण्याचं सुद्धा धाडस नसेल तर तुम्ही म्हणताय त्याला उत्तर यातून मिळणार. राजकीय शक्ती उभी राहणार नाही. राजकीय शक्ती कशी राहील तर मग मुलायम सिंग यादवांची पार्टी आहे, लालूबाईंची पार्टी आहे, आमची पार्टी आहे, समाजवादी आमची, अशी राजकीय शक्ती उभी राहील. तुम्ही विचारताय ती राजकीय शक्ती उभी राहणार. मग आता ही जी गॅप आहे, पोकळी आहे म्हणून, पोकळी तोपर्यंत भरून निघत नाही. तुम्ही तरुण पिढीने जरी भरून काढली तरी पाहिजे, नाही तर आम्ही मला तुम्हाला आधी भरून काढली पाहिजे आणि कोणीतरी भरून काढली पाहिजे, नाहीतर ती जनतेने भरून काढली पाहिजे. रशियन राज्यक्रांतीच्या आधी लेनिन स्वित्झर्लंडमध्ये डिझाईनमध्ये होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्यासमोर एक भाषण केलेलं आहे की माझ्या आयुष्यात तरी काय आता रशियाची क्रांती होत नाही. हे 1917 जरा क्रांतीच्या एक 3 महिने आधीचं भाषण आहे. नंतर तिकडे उठाव होतो, ऑक्टोबर रिव्होल्यूशन होते, नोव्हेंबर पर्यंत तिकडे येतोय आणि सोव्हिएत निर्माण होता, सोव्हिएतची स्थापना होते. पुढे त्याचं काय झालं वेगळा मुद्दा आहे. पण म्हणजे लेनिनला असं वाटत होतं की मी जिवंत आहे तोपर्यंत रशियामध्ये असं काही घडणार नाही. जनतेनं असं केलं की घडवलंच. जनतेपासून शिकून थिअरी बदलावी लागेल. कम्युनला कोणी सांगितलं नव्हतं, कम्युनच्या कम्युनार्सना सगळे कामगार विमगार जे होते ते असं असं करा तसं करा. मार्क्सनी कम्युनिस्ट जाहीरनामाचं आशय मोठ्या प्रमाणात बदलला. कम्युनच्या उदाहरणातून काय सांगायला गेलं नाही त्याला, की त्यांनी करूनच दाखवलं की हे चुकीचं होतं बाबा तुझं थिअरीमध्ये. स्टेट विषयी जे बोललास ना तू ते चुकीचं होतं बाबा बदल. पण तोही इतका क्रिएटिव्ह होता आणि तिने इतका हंबल होता, त्याला असं माहित होतं की आपण स्वतः चुकलोय, आपण बदलायला पाहिजे. आता असं आमचं आहे की मार्क्स अपुरा कसं काय म्हणता, काय म्हणायचा अपुरा, हा काय झाला की धर्मद्रोह झाला. अरे मार्क्स जर स्वतःच्या विरुद्ध बोलला आहे आणखीन जनतेपासून शिकलाय तर मी जनतेपासून शिकून मार्क्सला चुकीचं का म्हणू नये. 1890 कुठे, 2015 कुठे. आम्ही म्हणणार की फुलेंच्या, मार्क्सच्या, शाहूंच्या, आंबेडकरांच्या खांद्यावर उभे आहेत. बाबासाहेब अपुरेत म्हणायचं नाही, कानाखाली जाळ करू हे असं असेल तर ते काय होणार. बाबासाहेबांनी या सगळ्यांच्या मागच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत. त्या काळातले होते ते पुढे येऊन कसं काय सांगतील, काय काय येड लागले काय कोणा. हे या काळातलं उत्तर आम्हाला शोधावी लागतील. ते थिअरीमध्ये चुकले, चुकले म्हणून काय झालं, म्हणून बाबासाहेब बाद झाले का, मार्क्स बाद झाला का. थिअरॉटिकली बेसिक थिअरीच्या काळात चुकले. मार्क्सने असं लिहिलं की या सगळ्या ज्या उत्पादनाच्या शक्ती आहेत त्या आम्ही तयार केलेल्या आहेत सोशली. सोशली क्रिएटेड बाय वर्किंग क्लास अँड निगेशन ऑफ निगेशन इज अ प्रोसेस विच इज गोइंग टू टेक प्लेस. आणि वर्किंग पीपल हू हॅव जनरेटेड दिस प्रोडक्टिव्ह फोर्सेस ते ताब्यात घेतील. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन प्रोडक्टिव्ह फोर्सेस प्रायव्हेटायझेशन प्रायव्हेट खात्यात गेलेत, सोशली क्रिएटेड आहेत, ते पुन्हा सुसंगत होईल. आता असा आपण आज म्हणायला लागलो हा क्रांतीचा अर्थ आहे. प्रदूषण करणारे कारखाने, संपणाऱ्या कच्च्या मालावर आधारित दुसरा संपत चाललाय जगातला, इंडस्ट्रियल क्वालिटी कोल तर मिळतच नाही आहे, तरी कोळशावर चालणारे वीज निर्मिती उद्योग हे ताब्यात घेऊ असं आज म्हणायला लागलो. मार्क्स बरोबर असला तर हेच करायला पाहिजे. तर आपण ही सगळी घाण ताब्यात घेऊ आणि घाण ताब्यात घेऊन क्रांती कसली होणार आणि समृद्धी कसली येणार. हे असं मग मार्क्सला बेसिकली चुकीचा कुठंच नव्हता मार्क्स. असं असेल तर मग आपल्याला इथंपर्यंत जे जातं तुमच्या प्रश्नाचं मूळ जे जातं ना, याची सुद्धा मग आमची तयारी आहे. म्हणजे आमचाही असा एक ग्रुप मागवून म्हणून होता, तो असं म्हणाला होता मार्क्सला सुद्धा आम्ही मायक्रोस्कोप खाली ठेवू. त्यावेळेला आता इथं प्रकाश केलेला आहे पण कोणतरी असेल म्हणजे शिकवाय सुद्धा. त्यावेळेला त्यामध्ये असं आलं होतं की हे कोण आत्ता अंड्यातनं बाहेर पडलेत आणि मार्क्सला मायक्रोस्कोप खाली ठेवायला निघाले. आम्ही असं म्हणलं त्यावेळेला म्हणजे मॅगझिन मध्ये, म्हणजे जरा आम्ही सुद्धा उद्धट होतो थोडेसे, तो बा अंडी जर घालता येत नसतील तर अंडी पुचकी आहे ते सांगू नये असं कुणी सांगितलं. म्हणजे मग कोंबडीशिवाय कोणाला अधिकारच प्राप्त होणार नाही ना ते अंडी कुसके ते सांगण्याचा. अशा तऱ्हेचा डिबेट आता चालायला लागलं की आता ह्या 21व्या शतकात सुद्धा मार्क्सचं काही चुकलं नाही म्हणा वगैरे, त्यांचं काही चुकलं नाही म्हणा, बाबासाहेबांचं काही चुकलं नाही म्हणा, किंवा ते अपुरे सुद्धा म्हणायचे नाही, ह्यात स्वतः प्रश्न अडकलेले आहेत. ह्यात भावनेचे प्रश्न आता लगेच हे उठले. मी असं म्हणाला बाबा, मी असं म्हणणं म्हणतं सुद्धा त्यांना वाटलं बाबासाहेबांनी घटना लिहिलेली नाही. बाबासाहेब घटना लिहिण्यात होते ना, तर लिहिण्याचा अर्थ वेगळा. बाबासाहेबांनी स्वतःच लिहिले ना स्टेट्स अँड मायनॉरिटी, त्या कवीने वाचले की नाही मगाशी गेले ते आता पाहिजे होते, की त्यांनी वाचायला पाहिजे ना ते. त्यांनी असं म्हणलंय की हे घटनेमध्ये यावं असं मला वाटत होतं, थोडं पाठ लिहिलेलं आहे ते आलं नाही आणि हे कसं चुकीचं आहे म्हणून घटनेच्या विरुद्ध लोकांनी उभं राहिलं. म्हणजे हे जर आपण प्राथमिक गोष्टी सुद्धा जर असू तर मग तुम्ही म्हणता तो राजकीय पर्याय हा उभा राहणार. आता माणसं कशी जमवायची, पैसे कुठून आणायचे, तोपर्यंत पोचत. आता माणसं जमवायची तर माणसं गरीब आहेत, मग गरीब लोकच क्रांती करणार ना, श्रीमंत लोक क्रांती करणार. गरीब लोकांनी गरिबांची संख्या मोठी कशी आणावी, गरिबीतच ठरवायचं असतो.
तुम्ही असं म्हणायला लागे गरिबांचा मोर्चा आहे त्या जरा तू म्हणतोय आता राजकीय कारणासाठी कोणतरी म्हणत असेल मी जरा पैसे देतो घेऊया का तुम्ही नाही म्हणून सांगायला पाहिजे ना विचारायचं धाडस कसं करतो म्हणून सांगायला पाहिजे ना पण असं चालू असते पर्यंत चालू असते हे आपण लक्षात घेतलं आणि म्हणून मग त्याला उत्तर नाही आहे म्हणजे मला असं दिसतंय की मी ज्या वेळेला 24 वर्षाचा होतो त्यावेळेला अशीच 23-22 वर्षाची त्यावेळेला छाया जरा थोडी मोठी होते असे त्यावेळेला आम्ही काय पुढचं न करता असे आज सुद्धा भारतात लोक आहेत बरं का पण आत्ताच्या पिढीमध्ये असं बेवान होऊन चवळीत उतरणं कमी झालेलं आहे मग लोकांना दोष दिला जातो लोक उभे राहत नाहीत मी चवळीतला एक कासरूटलं काम करणारा कार्यकर्ता आहे मी काय दिल्लीचा नेता वगैरे काही नाही आहे माणसं आपली जमा करू शकतो बऱ्यापैकी परंतु मी तुम्हाला गावागावात फिरणारा माणूस म्हणून सांगतो लोकांना काही दोष नाही लोक तुम्ही जर योग्य आत्ताच्या काळाला सुसंगत मांडलं संस्कृतीतलं मांडा म्हणजे सज्जनगडाच्या परिसरामध्ये रामदास स्वामीला लंगोटे रामदास म्हटलं तरी सुद्धा मी मार खाल्ला नाही आताही खाणार नाही हे घडवू शकायला पाहिजे हे मासेस तुमच्यावर असले तर घडवू शकता तुम्ही नाही तर घडवू शकत नाही हे आपण आपल्याला दोष द्यायला पाहिजे काहीतरी चुकतो आता आम्ही जे मार्क्सवादी समजत असू आंबेडकरवादी समजत असू मार्क्स फुले आंबेडकरवादी समजत असू फुलेवादी समजत असू असे सगळे असे आहेत लोक समजा आता ह्या लोकांच्या बाबतीतच प्रश्न मागवशी माझं म्हणणं आहे की आम्ही फुलेवादी म्हणणाऱ्यांनी फुलेंचं शेतकऱ्याचा सूड वाचले तरी का हे फुले स्वीकारतात आज हे फुले स्वीकारत नव्हते आंबेडकर स्वीकारत नव्हते त्यांचं आज आतून म्हणजे इथं खासगीत बसल्यानंतर फुले आंबेडकरांच्या विषयी मत बदललं आहे का त्यांना हे प्रो इम्पलिस्ट होते असं कम्युनिस्ट पार्ट्यांचं म्हणणं होतं मागोवामध्ये आमचंही म्हणणं म्हणजे आमचं म्हणजे आम्ही सामुदायिक बोलतो माझं नव्हे असं होतं पोस्ट मागोवा ग्रुप आमचा होता त्यामध्ये होतं फार श्रमिक मुक्ती दल जन्माला येईपर्यंत होतं हे फुले हे ब्रिटिशांच्या बाजूचे होते प्रो इम्पलिस्ट होते कारण शेतकऱ्याचा असूड वाचलाच नाही जे इंग्लंडातल्या बँकांना युरोपातल्या बँकांना महामूर व्याज मिळावे म्हणून ब्रिटिश मायबाप सरकारने भारतामध्ये धरणे बांधली हा प्रो इम्पलिझम आहे असं त्यांचं म्हणणं असू शकतं माझ्यामध्ये हा अँटी इम्पलिझम आज तुम्ही काही दुसरं म्हणत नाही नर्मदा धरणाविषयी हे वाचलेच नाहीत फुले लिबरल उजवा डेमोक्रेटिक व्ह्यू पॉइंट होता बाबासाहेब आंबेडकरांचा असं म्हणताना बाबासाहेब वाचले किती असं विचारलं तर न वाचता बोलणारे 99.9% आहेत मला मुख्य गोष्ट अशी वाटते की मार्क्स न वाचता मार्क्स हा बाद आहे आणि मार्क्स जर असेल तर मग आम्ही तिथं नाही असे म्हणणारे जसे फुलेवादी आणि आंबेडकरवादी आहेत तसे इकडेही तसे आहे आणि इथं घोटाळा असा आहे की तत्वज्ञानाच्या पातळीवर पर्याय देण्याच्या पातळीवर आणि विशिष्ट भारताच्या परिस्थितीमध्ये तो काही परिवर्तनाचा कार्यक्रम आहे स्वप्न तयार करायचं परिवर्तनाचं स्वप्न कोणतं आहे ते सारवायचं आहे त्या पातळीवर कसे कसे हे सगळे लोक उपयोगी आहेत आणि कुठे त्यांचं बरोबर नाही कुठे बरोबर आहे आणि आम्ही नवीन काय निर्माण करायला पाहिजे अशी खुली चर्चा करायलाच आम्ही तयार नाही अशी परिस्थिती आहे ही खुली चर्चा करायला गेलं की एकदम तुझी खोलीमध्ये होऊ शकते पुरोगाम्यांच्या घडणीमध्ये पुरोगाम्यांच्या आताच्या कॅरेक्टरमध्ये आहे आमचा श्रमिक मुक्ती दल नावाचा जो काही संघटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा यातले अर्ध्याच्या वर दोष आम्ही म्हणतो त्यातले असतील दुसऱ्या प्रकारचे पण हे दोष आम्हाला घालवायला पाहिजेत असं मी सगळे श्रमिक मुक्ती दलवाले म्हणतोय काही लोक असं मेजॉरिटी लोक असं म्हणतात की असं म्हणून मग आपण जनतेमध्ये कसं काय पुढे जाणार म्हणजे मी असं म्हणूनच आम्ही पुढे गेलो आजपर्यंत मग तुला पुढे जायला काय करते नव्या माणसाला हे रचनी पडत नाही पण इथं गाडं अडलेलं आहे त्यामुळं हे काहीतरी पॉवरफुल झालेले आहेत जे भांडवली शक्ती भांडवली पक्ष भांडवली जातीवादी पक्ष फॅसिस्ट पक्ष असं नसून आम्ही आमचा पर्याय पुरेसा उभा करू शकलो नसल्यामुळे हे करू शकतात ही परिस्थिती आज आहे आणि याची खरं म्हणजे एकदा असं झालं पाहिजे हा विषय घेतला गेला आन्सरे त्या दिवशी गोळ्या घातल्या त्याला एक महिना ज्या वेळेला पूर्ण झाला त्या दिवशी मला सनातन प्रभाचा अंक पोस्टाने आला बरोबर त्या दिवशी येईल असा कसं बघा त्यामुळे त्याच्या आधीची पत्र मी बघितली त्या आधीची पत्र मी बघितली सांगतो त्यात काहीतरी होतं असं तसं अमुक तमुक शिवाय तुला दाखवतो अमुक काय असेल ते आणि मी कुठल्यातरी हे जाती मुक्ती आंदोलनाची परिषद होणार होती जी प्रेस कॉन्फरन्स होती तिथं सांगितलं बघा अशी जी पत्र आली नाही यात काही विशेष नाही पण आधी ते मला पाहिजे तर छापा ते पेपरवाली छापलं आणि ते सांगतानाच मी काय फार मोठं करून सांगितलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यावेळेला चोर मारे तिकडे होते आणि त्यांनी ते छापलं महाराष्ट्र टाइम्सला सगळ्या आवृत्त्यांना आलं की बातमी आली होती दुसऱ्या दिवशी आमचा एक मोर्चा होता इरिगेशन डिपार्टमेंटवर म्हणजे पाणी वाटपाचा पर्याय असा एक मोर्चा तिथे एकदम सगळे सकाळपासून मला फोन आले तिथे येणार आहे ना तुम्ही येतोय इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणलं काय माझ्यात काही बिघाड झालं काय झालं इलेक्ट्रॉनिक मीडियाचे फोन काय झालं म्हणलं कशासाठी मला ओळखायला आला तुम्ही
नाही नाही तुमचं काहीतरी ते महाराष्ट्र टाइम्सला आले. तिथे मी गेलो तर तिथे पोलीस खात्याचे पण लोक आले होते. मी त्यांना काय सांगितलं की हे पत्र आहेत अशी आहेत अशा आलेली आहेत. मी काय पोलिसांना संरक्षण मागणार नाही. माझी चळवळला संरक्षण द्यायला समर्थ आहे. पोलीस खातं मला वाचवू शकतं असं काही मला वाटत नाही. पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे. त्याचं बाहेर एक माणूस असलं ते नळखंड घेऊन बसलेलं आहे. दोस्त आहेत दिवशी समाजातले पोलीस खात्यात काम करतात ते आता संरक्षणाला आहे. त्यांना त्यातले पहिल्यांदा जे आले त्यांना मी विचारलं तुम्हाला स्वतःला पोलीस म्हणून असं वाटतंय का तुम्ही हे पिस्तूल वगैरे किंवा ते नळकंड घेऊन आला तुम्ही माझ्यावर हल्ला झाला की मला वाचू शकतं नाही म्हणले मी वाचू शकत नाही तुम्हाला. ते मी नाकारायचं नाही म्हणून नाकारलं मी नाहीतर काय म्हणतील कलबुर्गीनी नाकारलं की आता याला इथं ठेवू नका आणि बरोबर 8 दिवसानं मारलं त्यांना. असलं काय हे नंतर घडलेली घटना आहे. परंतु असं समजा माझ्याविषयी काय घडलं तर असंच म्हणाले असते मी नाकारलं. पण मी नाकारलेलं नाही. मी एवढं सांगितलं की मी डबा बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे. पाटील तसा रात्र दिवस फिरत असतो. तुमच्या पोलिसांना ते परवडत असेल आणि त्यांचा त्यांनी खर्च करावा. माझ्याकडे पैसे विषय नाहीत. मी चळवळच कसे करतोय कोण असतो असं आहे. त्यांनी दिलंय कधी देतात सरळ कधी देत नाही सरळ असं त्यांचं चालू आहे. हे एवढ्यासाठी सांगितलं माझा पर्सनल अनुभव. माझ्यावर हल्ले झाले होते बीजेपीच्या लोकांच्याकडून आमदारांच्याकडून काय 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 घडलं होतं काय नाही. जवळच तुमचं संरक्षण करू शकते. खरं म्हणजे असं आहे की तुम्हाला मारताना त्यांना ती का वाटत नाही हा खरा मुद्दा. तुमच्यावर हात टाकताना त्यांना अशी भीती वाटत नाही की आमची चटणी होईल. मी उद्या म्हणालो की आपण 1000 लोक जमा करूया आणि सनातन प्रभातच्या गोव्याच्या ऑफिसवर जायचं त्याला आम्ही तयार नाही आहे. असलं काय काढायचं नाही. हे काय चाललं तुमच्याबद्दल. सनातन ऑफिस कोल्हापूरच्या ऑफिसवर मोर्चा काढू. आज 1000 पेक्षाही जास्त माणसं कुंदा होती त्याला पण कुंदाचा आकडा फार मोठा आहे. मी आपला जरा कंजूस माणूस आहे. 5000 पेक्षा जास्त माणसं जमली होती पण बाकीच्यांनी असं ठरवलं होतं की उद्या काय होतं यांचं. आम्ही म्हटलं काढणारच मी काढणारच. काय झालं मग तिथं अडवला तिथनं बाहेर जाऊ दिलं नाही. आम्ही 3 तास सभा घेऊन काय त्याचं करायचं केलं ना पण सनातन प्रभातच्या ऑफिसवर मोर्चा काढणार. काही लोकांनी काय म्हणलं की त्याच्या काढल्यावर आमच्या ऑफिसवर ते काढतील काढू दे ना. मुद्दा असा आहे की मी मोठ्या जनसमुदायाच्या माध्यमातून त्यांना कोण पकडू शकत नाही. मी त्यांना म्हणू शकत नाही असं की खबरदार काय नाकारता बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याचे उत्तर द्या. सर रोकठोक सभांच्या मध्ये नावं घेत नाही. मी नावं घेतली पाहिजे की नाही. सनातन प्रभात आरएसएस अमुक तमुक नावं घेतली पाहिजेत ना. का सगळे नावं घेत नाही. बाकी ठराविक लोकांनी नावं घ्यायची बाकीचे नावं का घेत नाहीत. पुरोगामी आहेत आंबेडकरवादी आहेत अमकेवादी आहेत अमकेवादी आहेत एका प्लॅटफॉर्मवर आहोत एका वेजेमध्ये आलो नावं का घेत नाही. मग संरक्षण मिळणार. त्यावेळेला समीर गायकवाडला पकडला त्याला सगळं म्हणून उठलं सनातनवर बंदी घाला. त्यावेळेला आम्ही काहीच बोललो नाही. सनातन मोर्चा काढताना सनातन मोर्चा काढू नका ही सगळी मंडळी म्हणून समीर गायकवाड पकडल्यावर भीती गेली म्हणून सगळे मिळवायला लागले का असं माझ्या मनात आहे. मला स्वतःला वाटणारी भीती सनातन गेली म्हणून आता सनातनवर बोलायला हरकत नाही असं म्हणून सगळे बोलायला लागले का असं मला जर कार्यकर्ता म्हणून वाटलं तर काय चुकीचं. तेव्हा हे जे आहे ना चौथा पाचवा तुम्ही कशाला जाहीर करता हो. मी चौथा आहे. मग भारत पाटणकर म्हणणार निखिल वागळे कसं काय चौथा मी का चौथा नाही. ते मला संरक्षण देऊ केलं त्याच्या आधी मला संरक्षण देऊ केलं मग मी चौथा नाही का. हा काय मुद्दा आहे का. हे मुद्दे काय आहेत की ते खून झालेले आहेत. तिसरा खून महाराष्ट्रात नाही चौथा खून देशात नाही असं का म्हणून तुम्ही काय करत नाही. डायरेक्ट नाव का घेत नाही त्याच्या हंड्याला हात का घालत नाही आणि माणसं का जमवत नाही. तर म्हणे विचार मारले जाऊ शकत नाही. मग मारू दे की माणसं विचार मारणार नाहीत ना बरोबर की नाही. माणूस मेले तरी मारला तरी विचार मारत नाही. माणसं मारू दे. विचाराचे वाहक कोण आहेत. माणसं माणूसच आहे ना. असे विचाराचे वाहक मारले गेले ते पानसरे मेले की पानसरे महान क्रांतिकारक होते. तोपर्यंत पानसरे क्रांतिकारक होते का तुम्हाला माहित होते की होते खरंच होते का. त्यावेळेला तुम्ही म्हणत होता काय पानसरे क्रांतिकारक. अरे आईच्यानं सांगा म्हणत नव्हता होतो. गेल्यावर लगेच कसं काय क्रांतिकारक होते याच्या लोकांनी म्हणणं मला समजू शकतो. माझे फॅमिली संबंध फार जुने आहेत माझ्या बालपणापासून. मला वाटणं पानसरे आमचा चुलता स्वतः क्रांतिकारक होता. पण उरलेल्या पार्ट्या पार्ट्यांना एक पार्टी दुसऱ्या पार्टीला क्रांतिकारक म्हणत नाही अशी आता पुरोगामींची मधली अवस्था. लोकशाही आहे आणि हे क्रांतिकारक असं प्रत्येकाचा फॉर्म्युला आहे. मला माहिती आहे सगळ्यांना आमचा जो पक्ष असतो तो क्रांतिकारक असतो. बाकीचे कम्युनिस्ट म्हणून घेणारे पक्ष हे लोकशाहीवादी असतात. असा जुना फॉर्म्युला आहे माझ्या तरुणपणीपासूनचा. मग प्रश्न असा आहे की हे कलबुर्गी आत्ता क्रांत मेल्यावर क्रांतिकारक होतात. त्याच्या आधी कलबुर्गी काय क्रांतिकारक लेखक नव्हते का. मला हे असं हे संरक्षणाशी जोडलेलं आहे बरं का. म्हणजे आता आपण जे म्हणतोय की नाही दाभोळकर दाभोळकरांच्या बाबतीमध्ये हे पूर्वी सगळे लोक वेगळं बोलत होते ते आता काहीही बाकीचं बोलत नाहीत. दाभोळकर हा क्रांतिकारक माणूस होता एवढं बोलतो. हा मानभावी पण मी काय म्हणायला पाहिजे की हे खून बरोबर नाहीत असे खून पुन्हा होता कामा नाही. माणसं क्रांतिकारक होती नव्हती अशा भाषेत जे बोलतात हे खोटारडेपणा आहे. असं संरक्षण या पद्धतीने होणार नाही. लोकांना तुम्ही हे असं म्हणून सांगू शकता काय. लोकांना तुम्ही दुसरं सांगायला पाहिजे ना की अशी माणसं मारण्याचा अर्थ काय होतो. त्यामुळं आता आपली मांडणी कशी आहे लोकांच्यापर्यंत आपण काय घेऊन जातो सनातन काय घेऊन जाते आणि आपण काय घेऊन जातो त्यामध्ये काहीतरी तुमचं वरचढ म्हणणं असलं पाहिजे.
लोकांना तुमच्या बाजून घेताना, तेव्हा हे लोक तुमच्या बरोबर येत नाहीत, त्यांच्या बरोबर जातात आणि त्यांचे मोर्चे आता सुरू झालेत. आम्ही आमच्या बैठकीतून सांगायला लागलो की परवा कल्याणला सनातनचा फार मोठा मोर्चा झाला, त्यांचे मोर्चे वेगळ्या ठिकाणी व्हायला लागले, ते जर चुकून तुमच्यापेक्षा मोठे झाले तर मग प्रशासनाचा प्रश्न आणखी गंभीर बनणार. तुम्ही माणसं जमा करून याचं पूर्ण मूळ खुडायचं पक्क केलं का मनाशी? असं केल्यानंतर संरक्षण मिळणार आहे, संरक्षण मिळणार नाही. मी सभा घेतल्या संरक्षण नाही. चालू उठतात मॉर्निंग वॉक फोटो पेपरला, ना मॉर्निंग वॉक फोटो पेपरला, जयंती फोटो पेपरला, हेच चाललेलं आहे. एक वर्ष झालं फोटो पेपरला, प्रत्येक महिन्याची आमची 20 तारीख पुन्हा मॉर्निंग वॉक, त्यांना काय बिघडते तुम्ही असं केलं म्हणून? सगळे मिळून एकत्र येऊया, जनसमुदायाला उठवून मुख्यमंत्र्याला भेटीला धरून सांगूया की काय चाललंय तुझं. जर तू मुख्यमंत्री माणसाला इथे असली पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकं त्याने लिहिलेली नाहीत, ती पुस्तकं हिंसेचं समर्थन करणारी पुस्तकं तो विकत होता म्हणून तिथे 2-2, 3-3, 10 वर्ष तुम्ही तुंगात टाकता माणसं, आणि या सरळ म्हणतो मारा माणसं म्हणून गोळ्या घाला माणसांना, एष्ट्या जाळून अमुक जाळून काय होत नाही. माणसं आता ही असली माणसं खरंच केली पाहिजे. त्याला तुम्ही नुसतं फौजदारी गुन्हा दाखल करत नाही, तुम्ही का पाठोपाठ अजून लिहितात त्या अंकामध्ये, अजून चालू आहे. हा इश्यू तुम्ही उपस्थितच करत नाही आणि तुम्ही संरक्षणाचं बोलता हे खरं कसं मांडायचं माझ्यासारख्या? हा इश्यू मांडला, आता मी वाचून दाखवले अंक, हे पान, दुसरं पान, तिसरं पान, ही बैठक चाललेली आहे, बरं पुढं काय, पुढचा कार्यक्रम, असं जर मी बाकी म्हणायला लागलो तो ह्याच्यावर बोल ना बाबा. हे घेऊन मला उठलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे की असं चालणार आहे का आपल्याला? असेल चालणार, लोकांना उठा चला तुमच्याबरोबर. सर कोणी तुम्ही असला करायला तयार तर आम्ही तुम्हाला बोलू, मी करणार आहे, मी माणसं जमा करणार आहे आणि आता काय आम्ही थांबत नाही. अडाणी माणसं बरी असतात, संरक्षण अडाणी माणसं करतील एवढं सांगतो तुम्हाला. माड्यांचं करतील का नाही मला माहित नाही, माड्यांच्या विरुद्ध मी काय बोलत नाही, आपण सांगितलं की त्यांना नेमाडे माहीत नाहीत ना, आमच्या सगळ्या गोरगरीब माणसांना नेमाडे माहीत नाही. संरक्षण करायचं माणूस तरी माहित पाहिजे का? मारला गेल्यावर लोकांना माहित होईल, तोपर्यंत माहित होणार नाही. म्हणजे मान काहीच होता म्हणून निदान तुम्ही असं कोणी मारलं गेलं तरी आम्ही माणसं जमा करू आणखीन तिथं जाऊ असं तरी यंत्रणा उभी केली पाहिजे, नाहीतर सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. आता काही नाही, महाराष्ट्र पिंजून काढायचा, दुसरा कार्यक्रम नाही 3 महिने. तुम्ही तरुण पोरं सगळ्यांनी जाऊन भेटताय का मला? नाही नाही, 3 महिने आम्ही द्यायला तयार आहोत, शाळेला कॉलेजला सुट्टी, काय नोकऱ्यांना बुट्टी, रजा काढणार 2 महिने. काय तुम्ही कुठे नोकरीला आहे का नाही, विद्यार्थी आहे का नाही मला माहित नाही. असे किती लोक आहेत की सगळ्या पक्षांना या निदान डावे पुरोगामी म्हणणारे आंबेडकरवादी म्हणणाऱ्या जाऊन भेटून, नाही नाही, महाराष्ट्रातनं 1,00,000 माणसं जमा करायची मोहिमेत आम्ही भाग घ्यायला तयार आहे, 2 महिने माझे दिले. त्यात इथे काय पोरं बसलेले आहेत, पोरांनीच जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलं होतं आणि मी म्हणलं मी जाणारच नाही त्या नेत्यांना भेटायला, आणि त्यांना सांगितलं की मी जाऊनच तो माणूस आला पाहिजे, ती माणसांना यावं लागलं. पण तुम्ही सगळे ते